सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर लेक्चर. जसं तुम्हाला माहिती आहे, आपण मॅट्रायसेस हा टॉपिक काल एंड केलेला आहे आणि शेवटचे 3 लेक्चर मी तुम्हाला सांगितले होते, अतिशय महत्त्वाचे आहेत. लक्षात घ्या, जे सिस्टम ऑफ इक्वेशन आहे त्याच्यावरती क्वेश्चन येतात आणि हे गोष्टी आपण प्रिव्हियस दोन्ही लेक्चरमध्ये बघतो, त्याच्यावरचे प्रॉब्लेम बघितले होते. आता ऑब्व्हियसली जे प्रॉब्लेम घेतले होते त्याच्यामध्ये कसं होतं, तिन्ही टाईप एकत्र कव्हर केले होते, की इन्फिनाइट सोल्युशन असतील तर काय, नो सोल्युशन असेल तर काय, किंवा युनिक सोल्युशन असेल तर काय. असं शक्यतो जेईमध्ये क्वेश्चन येत नाही, एवढा मोठा क्वेश्चन येणार नाही. क्वेश्चन येणार तर काय येणार, की फॉलोइंग सिस्टम ऑफ इक्वेशन हॅज नो सोल्युशन वेन लॅमडा विल बी दिस, वेन अल्फा विल बी दिस, विल हॅव इन्फिनाइटली मेनी सोल्युशन वेन लॅमडा विल बी दिस. म्हणजे काय, एखादा अननोन वगैरे फाइंड करायला जास्तीत जास्त विचारला जातो, पण काय सिस्टम ऑफ इक्वेशन वरती क्वेश्चन आपल्याला नॉर्मली बघायला मिळतात. लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. सो जो शेवटचे 3 लेक्चर आहे ते कॉन्सन्ट्रेशनने प्रॉपर बघा, बाकी तर मला वाटतं सगळं सोपंच होतं. ठीक आहे, सो आज आपल्याला जसं आपण नेहमी आपण सुरू केलेली आहे, आपली परंपरा आहे ठेवलेली क्लासची, की आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण बघतो आणि एक रिव्हिजन म्हणून, रॅपिड रिव्हिजन म्हणून, एक पटकन एका लेक्चरने सगळं कव्हर करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. ठीक आहे, सो आज सुद्धा मी तेच करणार आहे. सो होपफुली तुमची मागणीच होती, ऑब्व्हियसली तुम्ही लोकांनी मागितलं होतं की सर हवं आहे आम्हाला, आम्हाला गरज आहे त्याची, तर ठीक आहे, चांगलं आहे, वी स्टार्ट विथ इट. सो पहिला रिव्हिजन घेऊया, जे काय तुम्ही म्हणता ते रॅपिड रिव्हिजन म्हणा, वन शॉट म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. ठीक आहे, सो वी स्टार्ट विथ द टुडेज लेक्चर. ओके, सो पहिली गोष्ट म्हणजे काय, आपण मॅट्रायसेस म्हणजे काय ही गोष्ट बघितली होती, बरोबर आहे. मॅट्रायसेस म्हणजे काय, मॅट्रायसेस कुठलीही व्हॅल्यू देत नाही, ऍज लाईक डिटर्मिनंट मॅट्रायसेस डज नॉट गिव्ह मी एनी व्हॅल्यू. ठीक आहे, सो नो व्हॅल्यू इज गिव्हन बाय अ मॅट्रिक्स. ठीक आहे, ते एक इक्वेशन वगैरे देऊ शकतो पण एक व्हॅल्यू देऊ शकत नाही. आता अरेंजमेंट म्हणजे काय, एक अरे ऑफ एलिमेंट्स आहे जे आपण रो आणि कॉलम वाईज अरेंज करतो. सो बेसिकली A11, A12 असं करत A1n पर्यंत जाऊ शकतो. इथे A21, ठीक आहे, A22 अशा पद्धतीने A2n पर्यंत जाऊ शकतो. तसंच तसं इथे येऊन काय होणार आहे, A N1 असंच इथपर्यंत जाणार आहे A N N. आता इथे बघितलं तर काय आहे की बघा, हा एलिमेंट जो A11 आहे हा काय रिप्रेझेंट करतो, AIJ जर मी लिहिलं तर I काय रिप्रेझेंट करतोय, रो, आणि J काय रिप्रेझेंट करतोय, कॉलम रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, सो मला एखाद्याने विचारला की तिसऱ्या रो मधला आणि पहिल्या कॉलमचा एलिमेंट म्हणा, तर काय होणार आहे, A31 विचारलाय त्यांनी, तर मी काय करणार, थर्ड रो मध्ये येणार. ठीक आहे, A31, कारण की I म्हणजे रो आहे आणि फर्स्ट कॉलमचा एलिमेंट जो इथे असेल A31 तो माझा विचारलेला एलिमेंट असेल. ठीक आहे, सो दिस विल बी व्हॉट इज कॉल्ड Row 1, हे काय असणार आहे Row 2 असं करत करत Row n, आणि हे काय असणार Column 1 Column 2 असं करत करत Column n पर्यंत. ठीक आहे, सो दिस इज बेसिक म्हणजे मांडण्याची पद्धत आहे, बाकी काही वेगळं नाहीये. ठीक आहे, सो ही आपण एक सगळ्यात बेसिक गोष्ट पहिला बघितली होती की मॅट्रायसेस आणि डिटर्मिनंट मधला फरक काय, तर बाबा व्हॅल्यू देणार नाही त्याच्यामुळे. हा, पण आपल्याला एक गोष्ट माहिती की डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स ही गोष्ट मला माहिती आहे. ठीक आहे, ही मी काढू शकतो. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, की जर एक मॅट्रिक्स डिफाइंड आहे, ठीक आहे, असं काहीतरी दिलेलं आहे, तर मी असं लिहू शकतो की डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू, मग काय हा जो लिहिलेला आहे त्याला फक्त डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहून मी आन्सर इथे काढू शकतो. पण त्याला मी काय म्हणणार, डिटर्मिनंट ऑफ गिव्हन मॅट्रिक्स म्हणणार, ना की डिटर्मिनंट ऑफ दिस. ओके, सो डायरेक्टली म्हणू शकत नाही, मला थोडंसं तिथे काय आहे, थोडंसं शब्द वापरताना व्यवस्थित वापरायचे, आणि हे आपल्याला कन्सेप्च्युअली लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे, नाहीतर काय गरज नाही या गोष्टीची, तुम्हाला थिअरी माहिती नाही सोडायची, पण काय हरकत नाही. ओके, सो नेक्स्ट पॉईंट जो बघितलेला तो काय होता, टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. ओके, टाइप्स ऑफ मॅट्रायसेस, कसं आहे, तुम्ही हा एक जरी टॉपिक म्हणजे हा एक लेक्चर आता जरी बघितलं ना, तरी अख्खा मॅट्रायसेस तुम्हाला समजेल याची गॅरंटी मी देतो. ठीक आहे, सो पहिले टाईप बघूया, आता जसं शिकवलं त्याच टाईपमध्ये लक्षात नाही मला, सो मी मला जे लक्षात राहणार त्या पद्धतीने जाणार. ठीक आहे, सो रो मॅट्रिक्स पहिला घेतो. आता रो मॅट्रिक्स मध्ये काय होणार आहे, की एकच रो असणार तिथे. ठीक आहे, एकच रो असणार आहे A11 A12 असं करत करत A1n. सो दिस विल बी नथिंग बट रो मॅट्रिक्स. आता याची ऑर्डर काय, 1 × n, कारण काय आहे, रो एकच आहे, बरोबर, रो एकच आहे, पण Column 1 Column 2 असं करत करत Column n पर्यंत, म्हणून 1 × n काय झाली, याची ऑर्डर झाली. ठीक आहे, तसं सिमिलरली कॉलम मॅट्रिक्स ह्याच्या बरोबर अपोजिट काय असणार आहे, उभा वाला दिसणारा मॅट्रिक्स. ठीक आहे, सो इथे काय असणार आहे बाबा A11, त्याच्यानंतर A21 असं करत 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 An1. ठीक आहे, सो इथे पण मला कळत आहे की बाबा Row 1 to Row n आहेत आणि कॉलम किती आहे, फक्त एक, म्हणजे काय झालं, N × 1 ह्याची ऑर्डर झाली. ठीक आहे, सो ही गोष्ट मला वाटतं इथे क्लिअर व्हायला हरकत नाहीये, पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मॅट्रिक्स आणि रो आणि कॉलम मॅट्रिक्स मध्ये खूप फरक आहे, लक्षात ठेवा. आता हा एक व्हर्टिकल मॅट्रिक्स म्हणू शकता, पण ऑब्व्हियसली याला रो मॅट्रिक्स पहिला म्हणायचा आहे, आणि नंतर मग त्याच्यामध्ये बघायचं आपण की बाबा रो जास्त आहेत तर आपल्याला म्हणू शकतो की रो मॅट्रिक्स आहे, कॉलम जास्त आहेत कॉलम मॅट्रिक्स, ते पुढे आपण बघणारच आहे. ठीक आहे, सो त्याच्यानंतर अजून बघितलं होतं ते म्हणजे थर्ड 0 किंवा नल मॅट्रिक्स आहे, चला 0 और
नल मैट्रिक्स, ठीक है। आता जीरो किंवा नल मैट्रिक्स आता ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे की सगळे जर एलिमेंट ऑल एलिमेंट्स काय असणार आहे, ऑल एलिमेंट्स जर जीरो असतील तर त्याला आपण काय म्हणतो, नल मॅट्रिक्स। त्याला डिनोट कसा करतो, डार्क झिरो ने डिनोट करतो। आता ऑर्डर काही असो काही फरक पडत नाही, तर सगळे जेव्हा एलिमेंट झिरो असतील, ऑल एलिमेंट्स आर झिरो, त्यावेळी काय असणार आहे, तर तो नल मॅट्रिक्स असणार आहे, ठीक आहे। याच्यावरती आपण प्रॉपर्टी बघितलेल्या आहे, पण त्या मी एकत्र डिस्कस करेन ज्यावेळी मी मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टीज डिस्कस करणार आहे, ठीक आहे। सो त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल बघूया, हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स। आता हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स एकदम सोपा होता की एम इज ग्रेटर दॅन एन, बरोबर आहे ना। इथे काय असणार आहे, सॉरी एन एन ग्रेटर दॅन एम पाहिजे ना, कारण असं आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8। आता हा कसा असा हॉरिझॉन्टल दिसतोय, म्हणजे काय, एन शुड बी ग्रेटर दॅन एम, कारण की आपण ऑर्डर जर एम एन म्हणतोय, एम क्रॉस एन आहे, तर एम काय रिप्रेझेंट करतात, एम रिप्रेझेंट करतात रो, तर एन रिप्रेझेंट करतात कॉलम, ठीक आहे। मग इथे काय आहे की नंबर ऑफ कॉलम्स आर मोर दॅन नंबर ऑफ रोज, म्हणून तो दिसताना असा हॉरिझॉन्टल दिसतोय, कारण काय कॉलम जास्त आहेत, बघा 1 2 3 4 कॉलम आहेत आणि रो कसे आहेत, दोनच रो आहेत, ठीक आहे। सो ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे। आता हा एक व्हर्टिकल मॅट्रिक्स नाही, हा सॉरी हा एक रो मॅट्रिक्स नाही होऊ शकत, लक्षात आहे। एक रो मॅट्रिक्सला हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स मी म्हणू शकतो, पण एका हॉरिझॉन्टल मॅट्रिक्सला मी रो मॅट्रिक्स नाही म्हणू शकत, कारण काय आहे, रो मॅट्रिक्स मध्ये काय परिस्थिती आहे की एकच रो असू शकतो, इथे दोन रो आहेत। जर रो 10 असतील तर 11 कॉलम असले पाहिजेत, तर त्याला मी हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स म्हणू शकतो, ऍटलीस्ट एक तरी असतं पाहिजे, ठीक आहे, नाहीतर तो स्क्वेअर मॅट्रिक्स होऊन जाईल। फिफ्थ काय बघू शकतो आता, व्हर्टिकल, ओके, व्हर्टिकल मॅट्रिक्स। आता व्हर्टिकल मॅट्रिक्स मध्ये 100% जर मी एखादा मॅट्रिक्स लिहिला ऑर्डर एम क्रॉस एन चा, तर इथे असले पाहिजे एम शुड बी ग्रेटर दॅन एन, म्हणजेच काय, नंबर ऑफ रोज मस्ट बी ग्रेटर दॅन नंबर ऑफ कॉलम। सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अँड 12। आता इथे बघा रो किती आहेत, तर 4, आणि कॉलम किती आहेत, 3, म्हणजेच काय झालं, एम इज ग्रेटर दॅन एन, देअरफोर इट इज कॉल्ड अ व्हर्टिकल मॅट्रिक्स, ओके। सो इथपर्यंत मला वाटतं समजायला काही कठीण नाही, हे सगळं सोपं होतं, आपण या गोष्टी बघितल्या होत्या। आणि त्याच्यानंतर तुमचा फेवरेट आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा मॅट्रिक्स कुठला होता, स्क्वेअर, स्क्वेअर मॅट्रिक्स, ठीक आहे। आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, की एम इज इक्वल टू एन, म्हणजे ऑर्डर एकच असणार आहे। सो आयदर आपण म्हणू शकतो एन्थ ऑर्डर आहे किंवा एम ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे, शक्यतो आपण एन ऑर्डरचा मॅट्रिक्स म्हणतो, कारण आपल्याला 1 2 3 4 5 6 असं एन पर्यंत मोजायची सवय, एन नंबर। सो बरेच वेळा मला मुलं विचारतात, सर एम का नाही ऑर्डर, तुम्ही एम का नाही म्हणत, तर एम इज इक्वल टू एनच आहे, बरोबर आहे, पण एन ऑर्डर म्हणजे हा एन मी ह्यातला असं म्हणत नाही, एन्थ नंबर, एन्थ नंबर म्हणून मी तो रेफर करतो, लक्षात घ्या। सो मी जर असं म्हटलं की दिस इज एनी मॅट्रिक्स, सो याचे ऑर्डर काय असले, जर 1 2 3 4 5 6 7 8 9 असं असेल, तर काय होणार आहे भाई, 3 by 3 होणार आहे, म्हणजेच काय, हा 3 by 3 एक मॅट्रिक्स झाला, हा काय झाला, स्क्वेअर झाला, कारण काय आहे, एम इज इक्वल टू एन झाला इकडे, म्हणजे याला ऑर्डर मी काय म्हणू शकतो, एन इज इक्वल टू 3, थर्ड ऑर्डरचा आहे, बरोबर, थर्ड ऑर्डरचा हा मॅट्रिक्स आहे, ओके। आता स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये पण आपण बरेचसे टाईप बघितले होते, बरोबर आहे, टाईप्स बघितले होते, त्याच्यामध्ये आपण बघूया टाईप्स ऑफ स्क्वेअर मॅट्रायसेस, ठीक आहे, टाईप्स ऑफ स्क्वेअर मॅट्रायसेस, आणि काय मजा मारून घ्यायची, त्या आत्ताच मारा, उद्या असून कॅल्क्युलस सुरू होणार आहे, हालत खराब होईल तुमची, ओके। सो आता पहिली गोष्ट म्हणजे काय, की ट्रँग्युलर मॅट्रिक्स। आता ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय होतं, मॅट्रिक्स विथ आयदर ऑल अप्पर और लोअर डायगोनल एंट्रीज इज झिरो, म्हणजे काय, की एखादा ट्रँग्युलर मॅट्रिक्स असं लिहितो, ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, एखादा मॅट्रिक्स काढलेला आहे आणि हा त्याचा डायगोनल आहे ना, तर इकडचे सगळे झिरो, ठीक आहे, ऑल दिस एलिमेंट झिरो और ऑल दिस एलिमेंट झिरो, अशा याला आपण काय म्हणतो, ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणतो। आता ह्याच्यात पण दोन टाईप आहेत, अप्पर ट्रँग्युलर आहे, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आहे। आता अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की काय असले पाहिजे, झिरो कुठे असले पाहिजे, तुमचे खाली असले पाहिजे, बरोबर आहे, दिस शुड बी झिरो, आणि लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स काय असले पाहिजे, वरचे सगळे झिरो असले पाहिजेत। सो ही गोष्ट मला वाटतं क्लिअर असेल तुम्हाला, अप्पर आणि लोअर ट्रँग्युलर। आता अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स यूटीएम म्हटलेलं, एलटीएम असं म्हटलं होतं, ठीक आहे। सो हा जर डायगोनल आहे आणि इथे 1 2 3 हे काय सगळे जर झिरो असतील, तर हा कुठला झाला, हा लोअर ट्रँग्युलर झाला, आणि अशाच पद्धतीने तुम्ही इथे बघितलं तर हे काय होणार आहे, हा अप्पर ट्रँग्युलर, हे तुम्हाला म्हटलं होतं, हे उलट्या गोष्टीने वर्क होतात, ठीक आहे। सो अप्पर म्हटलं की खालच्या साईडला झिरो बघायचे, लोअर म्हटलं की वरच्या साईडला झिरो बघायचे, ठीक आहे। सो अप्पर अँड लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स ही गोष्ट लक्षात आली पाहिजे, नाहीतर मग कन्फ्युजन करून घेतात मुलं इथे बऱ्याच वेळा, ठीक आहे। सो हे झाल्यानंतर अजून कुठला बघितलेला, सिमेट्रिक वगैरे बघूया आपण, पण पुढचा एक होता तो डायगोनल, डायगोनल मॅट्रिक्स, ठीक आहे। आता डायगोनल मॅट्रिक्स मध्ये पण काय होतं, सोपं होतं, तुम्हाला काय म्हटलं होतं की एंट्रीज डायगोनलच्या एंट्रीजला व्हॅल्यू असल्या पाहिजे, ओके। सो इथे असं म्हणू शकतो, डायगोनल एंट्रीज मस्ट हॅव व्हॅल्यू, आता व्हॅल्यू झिरो पण असू शकते, अँड
सगळ्यात इम्पॉर्टंट काय, अँड रेस्ट एंट्रीज, रेस्ट एंट्रीज मस्ट बी झिरो, मस्ट बी झिरो, दिस इज द ओनली अँड मस्ट कंडिशन. म्हणजे काय, इथे जर मी 1 0 0 0 2 0 3 0 0 आणि 0 सॉरी हा 3 नाही होऊ शकत इथे 0 आणि इथे 3 जर लिहिला तर हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. ओके, हा डायगोनल मॅट्रिक्स झाला. पण जर ह्याच्यामध्ये एखादा एलिमेंट 0 असेल, जसं की हा हा असा लिहिला मी, ठीक आहे, स्टील दिस इज अ डायगोनल मॅट्रिक्स. कारण काय, माझी कंडिशन काय की डायगोनल सोडून बाकीचे 0 पाहिजेतच मला, तर ते आहेत ना, ती माझी कंडिशन सॅटिस्फाय होते, त्याच्यामध्ये मला काही इश्यूज नाही आहे, ठीक आहे. सो 100% हा डायगोनल मॅट्रिक्स असणार आहे. आता बाकीच्या आपण ज्या गोष्टी बघितल्या होत्या ते बेसिक, म्हणजे बेसिक अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस बघितला होता आपण. काय बघितलेलं, अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस, ठीक आहे. सो आता अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या. पहिली गोष्ट म्हणजे इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस बघितलं होतं. आता इक्वॅलिटी मध्ये काय बघितलं होतं की बाबा इक्वॅलिटी म्हणजे कधी, इक्वॅलिटी त्याला काय पाहिजे, पहिली गोष्ट ऑर्डर सेम पाहिजे, ऑर्डर सेम असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट्स, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मस्ट बी इक्वल, ओके, मस्ट बी इक्वल, ठीक आहे. सो मला एका विद्यार्थ्याने क्वेश्चन विचारला होता जो की चांगला होता, असं मी एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय लिहिलं होतं, इथे 3 इथे 0, आणि मी असं लिहिलं होतं इथे 1 इथे 0 इथे 3 आणि इथे 0 असं लिहिलं होतं. अँड आय आज डेट सॉल्व्ह दिस थिंग. पण ह्याच्यानंतर एक क्वेश्चन हा अराईज होतो की ओके आय कॅनॉट कम्पेअर दिस एलिमेंट, सो इथे मी कम्पॅरिझन अजिबात करू शकत नाही, 3 इज नॉट इक्वल टू 0, सो आय कॅनॉट इक्वेट दिस थिंग्स, ओके. सो हे ह्याला इक्वेट होतोय, नो प्रॉब्लेम एट ऑल, मी ह्याला काय हे इक्वेट करू शकतो, ह्याला हे इक्वेट करू शकतो, बट दिस 3 शुड बी इक्वल टू 3. जर इथे 3 असतात देन आय कॅन इक्वेट, म्हणजे मी असं लिहू शकलो असतो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3, अशा पद्धतीने मी काहीतरी इक्वेट करू शकलो असतो, ठीक आहे. पण शक्यतो ज्यावेळी तुम्हाला इक्वेट करायला येतात ना, त्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी चेक करा की जे एलिमेंट्स अननोन नाही आहेत, म्हणजे जे नोन एलिमेंट्स आहेत, ते तरी करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम आहेत की नाही, मग तुम्ही इक्वॅलिटी वापरून त्या गोष्टी सोडवू शकता. आता बऱ्याच ठिकाणी इक्वॅलिटीचा युज होतो आपल्याला, बरोबर आहे, भरपूर ठिकाणी आपण इक्वॅलिटीचा युज करतो. कसं आहे की ज्यावेळी एखादं मल्टिप्लिकेशन करायचं आहे मला, ठीक आहे, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जसं दोन मॅट्रायसेस मल्टिप्लाय केले आणि इथे काहीतरी असं आहे, तर मल्टिप्लाय केल्यानंतर ना बरेच वेळ आपल्याला माहिती आहे की आपण दोन मॅट्रायसेस इक्वेट करतो आणि मग व्हॅल्यू सांगतो. आता सिस्टम ऑफ इक्वेशन मध्ये तुम्ही ही गोष्ट बघितलेली असणार आहे की बाबा रे सिस्टम ऑफ इक्वेशन मध्ये एक्स वाय झेड ज्यावेळी काढायचं असतं त्यावेळी असंच काहीतरी मला भेटतं एक्स वाय झेड आणि इथे समथिंग व्हॅल्यू भेटते 0 1 2 असं काहीतरी इथे व्हॅल्यू भेटते. सो आय कॅन से एक्स इज 0 वाय इज 1 अँड झेड इज 2. सो इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस जरी बेसिक आणि एकदम सिम्पल वाटत असेल तरी त्याचा यूज खूप म्हणजे खूप एक्सटेन्सिव्ह आहे. सो ही गोष्ट क्लिअर करून घ्या, ठीक आहे. सो अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेस मध्ये आता हे इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस ठीक आहे, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट काय होता, ऍडिशन, ठीक आहे, ऍडिशनचा पार्ट सगळ्यात महत्वाचा होता. आता ऍडिशन मध्ये काय होतं की एक मॅट्रिक्स जर एम इंटू एन ऑर्डरचा आहे प्लस बी मॅट्रिक्स काय असला पाहिजे एम इंटू एनच ऑर्डर असला पाहिजे, सेम ऑर्डरचे मॅट्रिक्स असले पाहिजे, तरच ऍडिशन होऊ शकतं. आणि हे मग मी काय लिहू शकत होतो ए बी आणि एम क्रॉस एन. म्हणजे काय की जर एक मॅट्रिक्स 2x2 आहे, ठीक आहे, तर दुसरा मॅट्रिक्स पण 2x2 असला पाहिजे, तरच मी ऍड करून फायनल मॅट्रिक्स जो येईल तो पण माझा 2x2 येईल, ठीक आहे. सो तुम्ही इथे काही लिहू शकत होता 1 2 3 4 असं असेल, इथे 1 2 0 1 असेल तर 1 1 ऍड करा, 2 झालं 2 2 ऍड करा, 4 झालं 3 ऍड करा, 0 सोबत 3 झालं आणि 4 ऍड करा 5 झालं. सो दिस विल बी युअर रिझल्टंट, हे सिम्पल होतं. आता ह्याच्यामध्ये काय होतं प्रॉपर्टीज होत्या, ठीक आहे, ह्याच्यामध्ये मग प्रॉपर्टी होत्या. पहिली काय होती, इट इज कॉम्युटेटिव्ह. कॉम्युटेटिव्ह म्हणजे काय, ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए, ही गोष्ट मला माहिती होती, दॅट मॅट्रिक्स ऍडिशन इज कॉम्युटेटिव्ह. असोसिएटिव्ह पण होतं, काय होतं ए प्लस बी आणि ब्रॅकेटच्या बाहेर सी असेल तर मी काय करू शकतो ए प्लस बी प्लस सी इथे आतमध्ये टाकू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आयडेंटिटी मॅट्रिक्स सोबत जरी मी म्हटलं ए प्लस आयडेंटिटी किंवा नल मॅट्रिक्स पकडा, नल मॅट्रिक्स असेल तर तो कशाला इक्वल असेल, नल मॅट्रिक्स वर प्लस दॅट मॅट्रिक्स इट सेल्फ, म्हणजेच काय होणार आहे की इट विल गिव्ह मी द सेम मॅट्रिक्स आफ्टर ऑल. कारण काय आहे, तुम्ही विचार करा ना, इथे सगळं हा असाचा असा आहे आणि हे सगळे झिरो असतील तर ऍड कसे होणार, 1+0 2+0 3+0 4+0, म्हणजे काय घडणार 1 2 3 4 भेटेल, म्हणजेच काय की मला ओरिजिनल मॅट्रिक्स इथे रिटेन झाला. सो ही गोष्ट करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता ऍडिटिव्ह इन्वर्स वगैरे असतील तर काय होऊ शकतं, असं ए आहे ए सेम आणि त्याचा सेम एक मॅट्रिक्स आहे जो -1 आहे, मायनस म्हणजे एक मायनस साईन आहे प्रत्येक एलिमेंटला, जो ए इथे जर 1 2 3 4 आहे तर इथे -1 -2 -3 आणि -4 आहे, तर ऑब्व्हियसली मला काय भेटणार, एक नल मॅट्रिक्स जो या दोघांच्या ऑर्डर जात आहे, ठीक आहे. सो जर हा एम क्रॉस एन आहे, हा एम क्रॉस एन आहे, तर हा पण किती असणार, नल मॅट्रिक्स एम क्रॉस एनचा असणार आहे. ऑर्डर महत्वाचे, लक्षात घ्या, ह्या सगळ्या गमतीशीर गोष्टी आहेत ना, ह्याच्यामध्ये ऑर्डर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर ऑर्डर मध्ये गफलत केली तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो, ठीक आहे. सो सेकंड पार्ट जो बघितला होता तो डिफरन्स
आता डिफरन्स मी तुम्हाला म्हटलं होतं जास्त काही महत्त्व द्यायची गरज नाही. तो कसं आहे की तुम्ही ऍडिशनच्या टाइप मध्ये घेऊ शकता, पण तरी सुद्धा जर लिहायचं म्हटलं जर ए एक मॅट्रिक्स आहे आणि बी एक मॅट्रिक्स आहे एम क्रॉस एमचा, तर 100% ते मला ए मायनस बी करावं लागतं एम क्रॉस एम. या पद्धतीने मी जाऊ शकतो. आता ह्याच्या प्रॉपर्टीज अगदी ऍडिशन प्रमाणे फॉलो होतात. कारण बघा ना तुम्ही, मी असं पण लिहू शकतो ना, इफ समथिंग आय हॅव टू सबस्ट्रॅक्ट समथिंग आय कॅन ऍड इट विथ निगेटिव्ह साईन, बरोबर ना. आय कॅन ऍड इट विथ निगेटिव्ह साईन, सो आय कॅन डू दिस एज वेल. सो ए प्लस ऑफ मायनस बी कॅन बी दिस एम क्रॉस एम, सो दिस विल ऑल्सो वर्क. सो प्रॉपर्टीज विल रिमेन सेम. नेव्हरदेलेस ज्यावेळी सॉल्व्ह करता त्यावेळी डायरेक्ट करू शकता. तर 1, 2, 3, 4 आहे आणि मायनस करायचं आहे, तर इथे 1, 2, 0 आणि 3 आहे असं दिलेलं असेल, तर बिंदास तुम्ही काय करू शकता, 1 - 1 - 0, 2 - 2 - 0, 3 - 0, 3 - 4 - 3, 1. सो आन्सर तुम्ही लिहू शकता. सो हे पण 2/2 झालं, हे दोन्ही 2/2 आहेत आणि हा पण काय आहे 2/2. बट एक म्हणतात ना, जर आपण प्युअर मॅथमॅटिकली बघितलं तर या गोष्टी अशा टाईपमध्ये वर्क होतात. डिव्हिजन ऑफ मॅट्रिक्स होत नाही, हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट जो बघितलेला आपण, स्केलर मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. स्केलर मल्टिप्लिकेशन, सो स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये काय व्हायचं की एखादा नंबर, एखादा स्केलर म्हणजे एखादा नंबर आहे, तो जर एखादा मॅट्रिक्स ने मल्टिप्लाय केला, म्हणजे के जर एक नंबर आहे तो मी एका मॅट्रिक्स ने मल्टिप्लाय केला ज्याची ऑर्डर काही असू दे, मॅट्रिक्सची ऑर्डर मला याच्यामध्ये काय फरक पडत नाहीये, तर मला रिझल्ट म्हणून कसा भेटणार आहे की असा जर आहे ना एम क्रॉस एन आहे तर तो असाच भेटेल मला, के ए आणि तो एम क्रॉस एन. आता ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. आता ह्याच्या प्रॉपर्टीज मध्ये काय बघितलेलं आपण, किंवा स्केलर प्रॉपर्टी के के ए प्लस बी जर ऍडिशन असेल तर काय होणार आहे, के ए प्लस के बी अशा पद्धतीने ते वर्क होणार आहे, ठीक आहे. त्यानंतर ज्यावेळी के आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स सोबत आपण एखादी गोष्ट बघू शकतो, के प्लस आय असेल असं लिहिलं आणि ए लिहिलं तर काय होऊन येणार आहे, के ए प्लस आय ए असं होणार आहे, ठीक आहे. सो इव्हेंच्युअली आय ए म्हणजे एच येणार आहे, के ए म्हणजे के एच राहणार आहे, ठीक आहे. ही गोष्ट वर्कआउट करू शकता. फॉर एक्झाम्पल जर एक मॅट्रिक्स घेतला 1, 2, 3, 4, आता स्केलर हा के झाला, हा आपला ए मॅट्रिक्स झाला 2/2 चा, सो रिझल्टंट कसा येणार आहे 2 × 1, सो 2, 4, 2 × 3, 6 आणि हा 8, म्हणजे काय झाला, फायनली 2/2 चा मॅट्रिक्स भेटला. बट काय झालं, स्केलर मल्टिप्लाय झाला. जसा तो स्केलर मल्टिप्लाय झाला तसा आपल्याला कॉमन सुद्धा तो काढू शकतो आपण, पण तो आपल्याला एलिमेंट ईआरटी मध्ये आपल्याला गोष्ट जास्त बघायला मिळते, ठीक आहे. सो स्केलर मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन काही लोक वेगळं आहे लक्षात घ्या, नाहीतर त्यात कन्फ्युजन करून ठेवतात, पोर डेंजर आहेत आपले, ठीक आहे. सो नाव मल्टिप्लिकेशन, युअर फेवरेट टॉपिक, व्हेरी व्हेरी इझी, बरोबर ना. आता मल्टिप्लिकेशन करण्यासाठी काही गोष्टी इथे फार महत्वाच्या आहेत. जसं की आता ए इंटू बी मला करायचं आहे, मी डायरेक्ट उठलं आणि ए बी दिलं असं नाही होत, ठीक आहे. अशा गोष्टी होत नाही, त्याच्यासाठी मला थोडासा ना इथं डोकं लावावं लागतं. कारण काय आहे की ज्यावेळी तुम्ही एखादं मल्टिप्लिकेशन करताय त्यावेळी काय पाहिजे की ए जर एम क्रॉस एन आहे तर जो मल्टिप्लिकेशन होणारा एलिमेंट आहे तो इथे एन क्रॉस समथिंग पाहिजे, मग तो काही असेल, इथे एन क्रॉस क्यू असेल तरी मला फरक पडत नाही. काय आहे, दिस अँड दिस शुड बी इक्वल, ते नसेल तर मग संपलं, मग काय कल्याणच आहे, मग आपल्याला काय ऑप्शनच नाहीये, मग आपण मल्टिप्लिकेशन करू शकत नाहीये. त्याच्यामुळे कसं आहे की जर मी आता एक मॅट्रिक्स दिला 1, 2, 3 आणि 4, हा 2/2 चा आहे, बरोबर आहे. ह्याला एखादा मॅट्रिक्स जर मल्टिप्लाय करायचा म्हटला तर तो 2/कितीचाही असू शकतो, लक्षात घ्या 2/किती असेल, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6. आता हा काय झाला 2 आणि 3 कॉलम, म्हणजे हे मॅच झाले ना, सो आय कॅन मल्टिप्लाय, सो आय कॅन मल्टिप्लाय. आणि रिझल्टांची ऑर्डर काय असणार आहे, दिस वन अँड दिस वन, सो यांचा रिझल्टंट मॅट्रिक्स जो येणार आहे तो कुठल्या ऑर्डरचा येणार आहे, 2/3 चा येणार आहे. सो ही गोष्ट समजून घ्या, ही इम्पॉर्टंट आहे गोष्ट, नाहीतर मग गडबड होऊन जाणार, लक्षात ठेवा. आता मल्टिप्लिकेशन करणार कसं, तर दिस एलिमेंट मल्टिप्लाइड बाय दिस प्लस दिस एलिमेंट मल्टिप्लाइड बाय दिस, म्हणजे हा एलिमेंट झाला, परत हा आणि हा, म्हणजे हा एलिमेंट झाला, परत हा आणि हा, म्हणजे हा एलिमेंट झाला, ठीक आहे. त्यानंतर हे 3, 4 याला मल्टिप्लाय, सो इथे काहीतरी मिळेल, परत हे 3, 4 याला मल्टिप्लाय, म्हणजे इथे काहीतरी भेटेल, आणि हे 3, 4 पुन्हा याला एकेकाला मल्टिप्लाय करून ऍड झालेल हा भेटला. सो 2/3 च्या फॉर्म मध्ये ते गोष्ट वर्क होणार आहे. काय होतं, आपण बऱ्याचशा गोष्टी निग्लेक्ट करतो, आपल्याला आपण म्हणतो चलो जाऊ दे काय हरकत नाहीये, हे असं मल्टिप्लिकेशनचं काय लक्षात ठेवायचं, पण बरेच जेव्हा मुलं गडबड करतात की हे चेकच नाही करत, कंडिशन चेक नाही करत आणि धडाधड सॉल्व्ह करायला सुरुवात करतात. सो ही कंडिशन चेक करणं गरजेचं आहे, आणि प्रत्येक प्रॉब्लेमला मी तुम्हाला सांगितलं की भाई ही कंडिशन आहे, ही कंडिशन चेक करा आणि मगच मल्टिप्लाय करा, तर काहीतरी उपयोग आहे, नाहीतर गडबड होऊन जाऊ शकते, ठीक आहे. सो चेक द कंडिशन, आणि याच्यावरून मला एक अंदाज लागतो ना की रिझल्टंट पण काय असणार आहे, सो रिझल्टंट हा असणार आहे, त्याच्यावर माझं मल्टिप्लिकेशन चुकायचं काही सवालच येत नाही, बरोबर आहे. सो मल्टिप्लिकेशनचे प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट होतात, ठीक आहे. ऍज पर मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टीज आर दे आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पहिली गोष्ट, ते कॉम्पिटेटिव्ह नाहीये. आता ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजेच मी तुम्हाला हे दॅट इज असं म्हटलं होतं बघा, ए बी इज नॉट इक्वल टू बी ए, नाहीतर आपल्याला म्हणतात ना चला ऍडिशनला चालतं, ह्याला पण चालतं, ठीक आहे. असोसिएटिव्ह
ठीक आहे, तिथे मी काय ना काहीतरी मॅनेज करू शकतो, ए क्रॉस बी क्रॉस सी, इथे ठीक आहे, आय कॅन डू दिस थिंग, दिस विल बी इक्वल टू दिस, याच्यात काय प्रॉब्लेम नाही. डिस्ट्रीब्युटिव्ह आहे ना, येस डिस्ट्रीब्युटिव्ह पण आहे तो, ए इंटू जर बी प्लस सी असं असेल, डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ऍडिशन असं म्हणू शकतो, सो ए बी प्लस ए सी असं म्हणू शकतो, किंवा असं पण असेल ए प्लस बी इंटू सी असं जरी असेल तरी पण मी ए सी प्लस बी सी असं लिहू शकतो. ठीक आहे, आता आयडेंटिटी सोबत काय असणार आहे, आय ए इज इक्वल टू ए आय इज इक्वल टू ए, जो मॅट्रिक्स आयडेंटिटी सोबत मल्टिप्लाय होतो तो स्वतःच मॅट्रिक्स जनरेट होतो, ओरिजिनल मॅट्रिक्स आपल्याला जनरेट होऊन भेटतो, ही गोष्ट मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं गफलत करण्यासारखा काही विषय नाही आहे, पण तरी सुद्धा कसं आहे की थोडंसं लक्ष देऊन आपल्याला प्रॉपर्टीज वगैरे लक्षात घेणं फार फार इम्पॉर्टंट आहे, नाहीतर गडबड होऊन जाते, नाहीतर मग झाला प्रॉब्लेम, मग प्रॉब्लेम म्हणजे भरपूर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे, सो इथे बघा एक एक्झाम्पल टाईप असं बघूया आपण की बाबा मल्टिप्लिकेशन एक्झॅक्टली होणार काय. सो 1 2 3 1 0 1 2 3 3, ठीक आहे, असा आहे हा किती झाला, हा 3 बाय 3 चा. जर ह्याच्यासोबत एखादा मॅट्रिक्स मला मल्टिप्लाय करायचा आहे, ठीक आहे, क्वेश्चन्स कसे येतात बघा, शक्यतो तुम्हाला असं येतं आणि इथे काहीतरी येणार आहे असं एक मॅट्रिक्स येतात आणि हा मॅट्रिक्स अननोन असतो, मग मला इथे जरी हा क्वेश्चन असा आला की हा अननोन आहे आणि इथे व्हॅल्यूज आहे, तर मला कळलं पाहिजे हा मॅट्रिक्स ह्याला तेव्हाच मल्टिप्लाय होऊ शकतो जेव्हा हे समोर माझं सेम आहे. सो दिस शुड बी 3 आणि मग इन ऑर्डर दिस ऑर्डर शुड बी इक्वल टू दिस ऑर्डर, ही गोष्ट लक्षात घ्या. सो आता इथे जर मी बघितलं तर बघा हा 3 आहे, मी इथे आता 3 बाय 2 चा घेतो, काही हरकत नाही, 1 2 0 1 3 1, ठीक आहे. तर आता इथे जनरेट होणारा मॅट्रिक्स किती असला पाहिजे, 3 बाय 2 चा असला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की इफ द क्वेश्चन वॉज दॅट दिस मॅट्रिक्स वॉज गिव्हन, दिस वॉज ए अँड दिस 3 बाय 2 मॅट्रिक्स वॉज गिव्हन, ठीक आहे, हा 3 बाय 3 आहे, हे सगळं दिलेलं आहे, इथे व्हॅल्यूज आहेत, ओके दिस हॅज व्हॅल्यूज, ओके दिस ऑल्सो हॅज व्हॅल्यूज, आणि मला विचारलं फाइंड ए. तर मला एक गोष्ट कळली पाहिजे की बाबा रे की इथे फाइंड करण्यासाठी ए कुठला मॅट्रिक्स असला पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे, तर पहिला तर मला ए ची ऑर्डर करण्यासाठी हे करणं गरजेचं आहे की ह्याला हा तेव्हाच मल्टिप्लाय होईल ज्यावेळी ह्याची पहिली ऑर्डर 3 असेल, बरोबर आहे, हा कॉमन आला तरच मल्टिप्लाय होणार आहे, आणि त्याच्यानंतर त्याची ऑर्डर काय असणार आहे, तर ही आणि हे रिझल्टंट म्हणजेच काय 3 बाय 2 चा असला पाहिजे, तरच तो मल्टिप्लाय होणार आहे आणि मला फायनली 3 बाय 2 भेटणार आहे. ठीक आहे, सो ही गोष्ट लक्षात घ्या, ह्याच्यावरून आणि ह्याच्यावरून ह्याची ऑर्डर ठरवायची. आता एकदा 3 बाय 2 चा ऑर्डर ठरला तर तुम्ही काय करणार, त्याला ए बी सी डी ई आणि एफ म्हणून टाका, असा मॅट्रिक्स लिहा, तो मल्टिप्लाय करा आणि मग एबीसीडी एफ ची व्हॅल्यू फाइंड करा, आन्सर भेटलं, म्हणजे काय मॅट्रिक्स तुम्हाला फाइंड झाला. ठीक आहे, सो अशा टाईपचे क्वेश्चन येतात, हे तुम्हाला सोडवायला हरकत नाहीये, सिंपल आहेत, लक्षात, खूप सिंपल आहेत, हे आरामात तुम्ही करू शकता. ओके, सो हे मल्टिप्लिकेशनला तुम्ही बघू शकता, मल्टिप्लाय दिस अँड दिस अँड चेक फॉर युअर सेल्फ व्हॉट व्हॅल्यू यू गेट, सो हे प्रॅक्टिस म्हणून बघा, पण आता मला वाटतं प्रॅक्टिस भरपूर झालेली. ओके, त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट नोट्स म्हणून मला डिस्कस करायच्या होत्या की आपल्याला रिअल नंबर्स मध्ये एक गोष्ट माहिती आहे की ए बी जर 0 आहे तर आपण काय म्हणतो, आयदर ए इज इक्वल टू 0 ऑर आयदर बी इज इक्वल टू 0, सो ही गोष्ट मी लिहितो, पण मॅट्रायसेस मध्ये ते नाही आहे. ओके, नॉट नेसेसरीली इन मॅट्रायसेस, ओके, मॅट्रायसेस मध्ये असं होऊ शकतं पण असं प्रत्येक वेळी नाही होत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट काय आहे की ह्याच्यावर प्रूफ जर आपण बघायचं म्हटलं तर एखादा मॅट्रिक्स आपण बघितला 0 1 0 2 आणि दुसरा एक मॅट्रिक्स बघितला 3 5 0 0, आता हे नल मॅट्रिक्स आहेत का, आता ए 0 बी 0 म्हणजे काय की दोन नल मॅट्रिक्स जर मल्टिप्लाय केले तरच मला नल मॅट्रिक्स भेटेल असं नाही आहे, लक्षात घ्या, असं नाहीये. एखादा नॉन नल मॅट्रिक्स दुसऱ्या नॉन नल मॅट्रिक्स सोबत मल्टिप्लाय करून पण मला नल मॅट्रिक्स देऊ शकतो. आता बघा 0 इंटू 3, ओके 0 इंटू 3 0 1 इंटू 0 0, म्हणजे हा 0 झाला, सो 0 इंटू 5 0 1 इंटू 0 0, हा 0 झाला, 0 इंटू 3 0 2 इंटू 0 0 0, 0 इंटू 5 0 0 इंटू 2 इंटू 0 0, सो काय झाला, इव्हेंच्युअली मला काय भेटला, दोन नॉन नल मॅट्रिक्स मल्टिप्लाय करून सुद्धा मला काय भेटला, एक नल मॅट्रिक्स भेटला. सो ही कंडिशन तुम्हाला लक्षात राहणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आता एक 2017 मध्ये एक क्वेश्चन आला होता, तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता, 1 2 3, कसं आहे ह्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन असे घेणार की जास्त नाही आहेत, पण तुम्हाला हरकत नाही, एखादा सॉल्व्ह करण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही हा सॉल्व्ह करा. की ए ची इथे व्हॅल्यू विचारलेली, ओके 2017 मध्ये विचारलं आहे, ए ची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे, सो यू कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. मी इथे आन्सर देतो पण जुगाडने ते करायचं नाहीये, आणायचं नाहीये, ठीक आहे, सो नको जाऊ दे, आन्सर नाही देत तुम्ही लोक काहीतरी मॅनेज करता गोष्टी. ठीक आहे, सो ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही कशा डील करता, काय मल्टिप्लिकेशन करता, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नाहीतर काय होतं की बरेच वेळ आपण गोष्टीकडे लक्षच देत नाही, आपण सोडून देतो की मल्टिप्लिकेशन मध्ये काय लक्ष द्यायचं, तर ह्याच्यावरती 2017 मध्ये वर क्वेश्चन येऊ शकतो, तर आत्ता पण येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे पॉईंट बघूया, ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. सो मला वाटतं हा एक खूप खूप इम्पॉर्टंट पार्ट होता. आता ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स कसा भेटतो,
इंटरचेंजिंग रोज एंड कॉलम्स। बरोबर आहे, जेव्हा मी रोचे कॉलम करेन आणि कॉलमच्या रो त्यावेळी मला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स मिळेल। रिप्रेझेंट कसं करणार, ए डॅश और ए टी, अशा पद्धतीने मी रिप्रेझेंट करू शकतो, ए टी और ए डॅश। बरोबर आहे, मग आता मला ए जर असा दिलेला असेल 1 2 3 4 5 आणि 6, तर याचा ए ट्रान्सपोज म्हणजेच काय, और ए डॅश असं म्हणू शकतो। काय येणार आहे तर 1 3 5 2 4 6। आता एक गंमत बघण्यासारखी गोष्ट आहे, बघा की ह्याची ऑर्डर काय होती, 3/2, ह्याची ऑर्डर काय 2/3। ओके, सो ऑर्डर पण इथे काय झाली, ट्रान्सपोज झालेली आहे, 2 चा 3, 3 चा 2 झाला इथे, हे लक्षात घ्या। नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की मुलं तसा तसा लिहिण्याचा प्रयत्न करतात, असं नाही की मॅट्रिक्स ट्रान्सपोज केला म्हणजे तोच मॅट्रिक्स राहायला पाहिजे, तो स्क्वेअर मॅट्रिक्स सोबत ठीक आहे ना, बाकीच्या मॅट्रिक्सला कोणी कंपल्शन सांगितलं या गोष्टीला। शॉर्ट ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स पुढे जाऊन पण भरपूर उपयोगाचा पार्ट आहे, हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे। सो ह्याच्या प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट आहे, मला वाटतं प्रॉपर्टीज ह्याच्यावरती आपण भरपूर वेळ दिला होता, पण तरी सुद्धा बघूया। ए ट्रान्सपोज ऑफ अ ट्रान्सपोज इज दॅट ओरिजिनल मॅट्रिक्स इटसेल्फ। बरोबर आहे, तो ट्रान्सपोज ट्रान्सपोज थोडक्यात कॅन्सल झाला असं म्हणू शकता। त्यानंतर ए प्लस बी ट्रान्सपोज असेल तर या दोघांच्या ऍडिशनचा ट्रान्सपोज हा इक्वल असतो, ठीक आहे। सो तुम्ही हे करू शकता। आता बऱ्याच वेळा मुलं मला विचार, सर हे करणं गरजेचं आहे का, तर हे ऍडिशन करून ट्रान्सपोज केलं तरी चालेल का, तर करू शकता, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर काय, के ए ट्रान्सपोज असं असेल तर काय, के तुम्ही बाहेर काढू शकता, ए ट्रान्सपोज वेगळा ठेवा, काय प्रॉब्लेम नाही, के बाहेर काढा, के कॉन्स्टंट आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर ए बी ट्रान्सपोज असं असेल तर काय होतं की बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज, हा काय रिव्हर्सल लॉ आपण याला म्हणतो, बरोबर आहे, रिव्हर्सल लॉ असं आपण याला नाव दिलेलं आहे। रिव्हर्सल लॉ म्हणजे काय, की ए बी चा बी ए झाला, ठीक आहे। एवढं एक करणं मला वाटतं इथे इम्पॉर्टंट आहे। जसं आता मी मागे तुम्हाला जनरल पण लिहून दिलं होतं, ए वन ए टू ए थ्री अप टू ए एन, ह्याचा सगळ्याचा ट्रान्सपोज जर घ्यायचा म्हटला तर काय येणार आहे, पहिला ए एन चा ट्रान्सपोज येईल आणि असं करत 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 कुठेतरी काय होणार आहे, शेवटला ए वन चा ट्रान्सपोज येईल, म्हणजे रिव्हर्सल लॉ कम्प्लिटली इथे वर झाला। सो ही गोष्ट तुम्ही क्लिअर आउट करून घेऊ शकता। ओके, आता हा ट्रान्सपोजचा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की पुढे जाऊन पण आपल्याला या गोष्टी बघायच्या। त्याच्यानंतर काय होतं, सिमेट्रिक मॅट्रिक्स वगैरे आपण डिस्कस केलं ना, बरोबर आहे। सो सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक वगैरे डिस्कस केलेलं। आता सिमेट्रिक मॅट्रिक्स साठी पहिली गोष्ट म्हणजे आपण काय बघितलेलं की ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए, कंडिशन काय होती, ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए, ही गोष्ट आपण बघितली होती। इफ दिस कंडिशन इज ट्रू आय कॅन से दॅट मॅट्रिक्स इज सिमेट्रिक। आता ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए म्हणजे काय झालं, की कॉन्जुगेट एलिमेंट सेम झाले, ए आय जे विल बी इक्वल टू ए जे आय, म्हणजे ए टू वन इक्वल टू ए वन टू, ए थ्री वन इक्वल टू ए वन थ्री, त्याच्यानंतर काय राहिला, 1 2 2 1 3 1 2 3 इक्वल टू ए 3 2, म्हणजे काय, हे कॉन्जुगेट एलिमेंट काय झाले, सेम झाले। आता हे कॉन्जुगेट एलिमेंट बघायला कसे मिळतात, पहिली गोष्ट म्हणजे सगळं स्क्वेअर मॅट्रिक्स वर पॉसिबल आहे, डायगोनल एलिमेंट हा असेल तर हा आणि हा एलिमेंट सेम आहे, बरोबर आहे। आता बघा त्याच्यानंतर काय होणार आहे, तुमचा ए बी सी इथे कुठला तरी हा एलिमेंट असेल तो ह्या एलिमेंटला सेम आहे, त्याच्यानंतर हा एलिमेंट तुमचा कुठला तरी असेल तो ह्या एलिमेंटला इथे सेम येणार आहे, ठीक आहे। सो ही गोष्ट लक्षात ठेवा, हे वेगळे असू शकतात, ए बी आणि सी, दिस कॅन बी डिफरंट बट दिस एलिमेंट विल बी सेम, ओके। आणि आता जर इथे जर इक्वल झाले, ए आय जे इक्वल टू ए आय आहे, तर तो काय होणार आहे, तो इथे मॅट्रिक्सला हे सगळ्या गोष्टी पण सेम होऊन जाणार, ही गोष्ट आपण बघितलेली आहे। पण सिमेट्रिक मॅट्रिक्सला ही कंडिशन खूप खूप इम्पॉर्टंट आहे, ही गोष्ट लक्षात येऊ शकता। आता स्क्यू सिमेट्रिकला तुम्हाला माहितीच आहे, अपोजिट स्क्यू सिमेट्रिकला काय दिलं होतं, की ए ट्रान्सपोज इज इक्वल टू मायनस ऑफ ए, ही कंडिशन आपण जर बघितली तर दिस इज इम्पॉर्टंट, म्हणजे काय, ए आय जे इक्वल टू मायनस ए जे आय, म्हणजे जे कॉन्जुगेट एलिमेंट्स आहेत ते मायनस असणार आहेत। आणि ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट काय होती, की इथे आपण बघितलं ए आय जे, जर तिकडे आपण बघितलं होतं की इथे मी जसं म्हटलं ए आय आय, जर ए आय आय ला इक्वल आलं, ठीक आहे, सो नो प्रॉब्लेम ॲट ऑल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, ते एलिमेंट सेम येतील, म्हणजे ते काही ना काहीतरी व्हॅल्यू 100% घेणार आहेत। पण इथे काय होईल, ए आय आय विल बी इक्वल टू मायनस ऑफ ए आय आय, म्हणजे काय झालं, 2 AII = 0, म्हणजे ए आय आय इज इक्वल टू 0, म्हणजेच काय, की ऑल डायगोनल एलिमेंट्स फॉर अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स शुड बी कंपल्सरी 0, म्हणजे हे हे आणि हे कंपल्सरी 0 असलंच पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे ए असेल तर इथे मायनस ए पाहिजे, इथे बी असेल तर इथे मायनस बी पाहिजे, इथे सी असेल तर इथे मायनस सी पाहिजे, अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणू शकतो, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणू शकतो। आता ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीज वगैरे पण आपण बघितलेलं की एव्हरी मॅट्रिक्स कॅन बी रिटर्न एज सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, बरोबर आहे, एव्हरी मॅट्रिक्स कॅन बी रिटर्न एज कॅन बी एक्सप्रेस एज एक्सप्रेस एज सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक।
बरोबर आहे, ही गोष्ट आपण बघितली होती. आता हे रिप्रेझेंट करताना कसं लिहिलेलं आहे, 1/2 ए प्लस ए ट्रान्सपोज प्लस 1/2 ए मायनस ए ट्रान्सपोज. ठीक आहे, ही गोष्ट आपण बघितली होती आणि याच्यावरून आपण इथे प्रूव्ह केलं होतं. या बऱ्याचशा गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, लक्षात घ्या, नाहीतर मग म्हणतात ना विसरलं असेल तर मग कठीण आहे. आणि सध्यात झालेली गोष्ट आहे हे लक्षात ठेवायला तुम्हाला काही कठीण नाही आहे. ओके, आता अजून कुठली गोष्ट होती बघितली आपण, टू मॅट्रिक्स एबीएक्स सिमेट्रिक सेम ऑर्डर कम्युटेड मॅट्रिक्स कॅन बी कॅन कम्युट, कम्युट असेल तर काय होतं, कम्युट असेल तर काय होतं, ए बी शुड बी इक्वल टू बी ए, अँड अँटी कम्युटला काय होतं, ए बी शुड बी इक्वल टू मायनस बी ए. सो ही एक गोष्ट एक होती की कम्युट आणि नॉन कम्युटची आपल्याला एक गोष्ट माहिती होती. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्याच्यावरती पण आपण भरपूर क्वेश्चन बघितले, प्रूफ वगैरे बघितलेले आहेत. सो ह्याच्यावरती मला वाटत नाही की फारसं काही घ्यायची गरज आहे, पण तरी सुद्धा लक्षात ठेवू शकता ह्याच्यावरती पण प्रॉपर्टी भरपूर होते आपल्याला डिस्कस करायला. ठीक आहे, सो नेक्स्ट पॉईंट जर आपण म्हटला, मला वाटतं हे आता इथपर्यंत डिस्कस केल्यानंतर ऍडजॉईंट अँड इनव्हर्स, हा ऍडजॉईंट आणि इनव्हर्स होतं, बरोबर आहे, अँड इनव्हर्स. ठीक आहे, आता ऍडजॉईंट ऑफ अ मॅट्रिक्स काढण्यासाठी तुम्हाला मी काय सांगितलेलं, फॉर ऍडजॉईंट, ऍडजॉईंटला काय सांगितलं होतं की फाइंड द को फॅक्टर मॅट्रिक्स, म्हणजे पहिला तुम्ही काय करा, फाइंड को फॅक्टर, को फॅक्टर मॅट्रिक्स. ओके, सो को फॅक्टर मॅट्रिक्स एकदा भेटला की त्याचा ट्रान्सपोज घ्या, तो म्हणजे तुम्हाला काय देईल, ऍडजॉईंट ऑफ दॅट मॅट्रिक्स. जर ए मॅट्रिक्स एक आहे तर ऍडजॉईंट ऑफ ए असं आपण त्याला रिप्रेझेंट करत होतो. ठीक आहे, सो ही गोष्ट मला वाटतं तुम्हाला माहिती असायला हरकत नाहीये. आणि ए इनव्हर्स, इनव्हर्स साठी फॉर्म्युला काय होता, ए इनव्हर्स इज इक्वल टू 1/ मॉड ऑफ ए, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉईंट ऑफ ए. सो ही गोष्ट पण तुम्हाला माहिती आहे. ओके, त्यानंतर अजून एक होतं की ए इनव्हर्स इंटू ए इज इक्वल टू आय आयडेंटिटी मॅट्रिक्स, ही पण एक गोष्ट आपण बघितली होती. सो ह्या गोष्टी मला वाटतं तुम्हाला क्लिअर असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये काही कठीण नाही आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज मध्ये आपण बघितलेलं की ए बी जर आहे आणि याला मी प्री मल्टिप्लाय केला तर काय होणार आहे, हा फक्त बीच राहणार आहे. ठीक आहे, किंवा दोन्ही साईडला असेल, ए बी इज इक्वल टू बी ए असं दिलं असेल आणि मी ए इनव्हर्सने जर मल्टिप्लाय करायचं म्हटलं तर प्री मल्टिप्लाय केलं तर असं येणार आहे, ए इनव्हर्स बी ए. ठीक आहे, इथे ए इनव्हर्स लिहून चालणार नाही, मला लक्षात घ्या, जर प्री मल्टिप्लाय आहे तर प्री मल्टिप्लाय, जर पोस्ट मल्टिप्लाय करताय तर पोस्ट मल्टिप्लाय झालं पाहिजे. ठीक आहे, सो यू कॅनॉट चेंज द ऑर्डर, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा, नाही तर काय झालं, कल्याण विषयाचं करून टाकणार तुम्ही 100%. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये काय मला वाटतं, ह्याच्यामध्ये कठीण नसणार, को फॅक्टर मॅट्रिक्सला तुम्हाला माहिती आहे, मायनर मॅट्रिक्स मध्ये शंकर बाई आपली माहिती आहे ना, या सगळ्या साईन निगेटिव्ह असतात, बरोबर आहे, आणि हे सगळं स्क्वेअर मॅट्रिक्स साठीच आहे, हे तुम्हाला माहिती असेल मे बी. सो इथपर्यंत गोष्टी क्लिअर असणं फार गरजेचं आहे. कसं आहे, ह्या गोष्टीत जर कन्फ्युजिंग असेल तर मग पुढे जाऊन सगळ्या गोष्टी समजणं सुद्धा डिफिकल्ट होऊन जाणार आहे. सो ऍडजॉईंट इनव्हर्स मी बघितलेलं आहे, ऍडजॉईंटच्या प्रॉपर्टीज पण आपण बऱ्याचशा बघितलेल्या आहेत. ठीक आहे, सो चला बघून घेऊया पुढचा पार्ट काय असणार आहे. ओके, सो प्रॉपर्टीज ऍडजॉईंटच्या वगैरे ज्या आहेत, मॉड ऑफ ऍडजॉईंट ऑफ ऍडजॉईंट ऑफ हे वगैरे, ह्या तुम्ही जरा मागच्या लेक्चरमधून बघितलं जास्त बरं होईल, कारण मला आजच्या लेक्चरमध्ये काय की प्रॉब्लेम सुद्धा ऍडव्हान्स वगैरे बघायचे आहेत जे मॅट्रायसेसवरती आले, कारण नॉर्मल प्रॉब्लेम्स तुम्ही सगळे सोडवू शकता ही गोष्ट मला माहिती आहे, पण थोडेसे ऍडव्हान्स प्रॉब्लेम मला डिस्कस करायचे. सो मी आता फायनल पॉईंटकडे जातो, ते म्हणजे सॉल्विंग सिस्टम ऑफ इक्वेशन्स. ओके, कारण ते डिटर्मिनंटवरती जे काय क्वेश्चन हे बघा, तर प्रॉपर्टी होते ऍडजॉईंट ऑफ ऍडजॉईंट ऑफ ए, ऍडजॉईंट ऑफ ऍडजॉईंट ऑफ ए म्हणजे ए रेस टू, त्या अर्थ मॉड ऑफ ए रेस टू एन मायनस वन, एन मायनस टू, एन मायनस थ्री, किंवा एन स्क्वेअर, किंवा नंबर ऑफ झिरोज इन दॅट, नंबर ऑफ डिफरंट एलिमेंट्स इन दिस मॅट्रिक्स, तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं डिटेलने तेव्हा डिस्कस केले. ठीक आहे, सो सॉल्विंग सिस्टम ऑफ इक्वेशन, आता दोन इक्वेशन दिलेले असेल, म्हणजे ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन आणि ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टू. तर आपल्याला एक गोष्ट इथे माहिती होती की ह्या दोन लाईन, हे दोन इक्वेशन लाईनचं इक्वेशन रिप्रेझेंट करतात. मग एकतर सिनारिओ काय होऊ शकतो की दे आर इंटरसेक्टिंग, इंटरसेक्टिंग आहेत तर काय, युनिक सोल्युशन, बरोबर आहे, युनिक सोल्युशन म्हणजेच काय, ए वन अपॉन ए टू इज नॉट इक्वल टू बी वन अपॉन बी टू, ही गोष्ट असली पाहिजे. इफ दिस कंडिशन इज ट्रू देन दे आर इंटरसेक्टिंग अँड विल हॅव अ युनिक सोल्युशन. ठीक आहे, नेक्स्ट ज्यावेळी पॅरलल असतील त्यावेळी ऑब्व्हियसली नो सोल्युशन, कारण आपण सोल्युशन म्हणजे काय, नंबर ऑफ इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणतो, बरोबर आहे, सोल्युशन म्हणजे काय, नंबर ऑफ इंटरसेक्टिंग, इंटरसेक्टिंग पॉईंट म्हणजेच काय, इथे आपल्याला माहिती आहे एक पॉईंट युनिक भेटणार आहे, इथे नो सोल्युशन, कारण नथिंग शुड बी इंटरसेक्टिंग, ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू बट विल बी नॉट इक्वल टू सी वन अपॉन सी टू, दिस विल बी द कंडिशन. आणि थर्ड काय असणार आहे, दे विल बी ओव्हरलॅपिंग ऑन इच अदर. ठीक आहे, सो असं असेल तेव्हा काय असणार आहे, नंबर ऑफ इन्फिनाइट पॉईंट्स विल बी देयर, सो डेफिनेटली इन्फिनाइट सोल्युशन. आता इन्फिनाइट सोल्युशन साठी कंडिशन पण कशीच आहे, ए वन अपॉन ए टू
बी वन अपॉन बी टू इज इक्वल टू सी वन अपॉन सी टू, सगळ्या सिंपल कंडिशन लक्षात ठेवायला, इन्फिनाइट सोल्यूशन ची आहे, ठीक आहे. पण ही तर झाली फक्त दोन इक्वेशन ज्यावेळी दिलेले असतील, तेव्हा तीन इक्वेशन ज्यावेळी दिलेले असतील त्यावेळी तुम्हाला माहिती आहे आपण डेरिवेशन वगैरे भरपूर डिटेल मध्ये बघितलं की डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वन, त्यानंतर डेल्टा वाय इज इक्वल टू डेल्टा टू अँड डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा थ्री. आपण ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या आहेत. मग आपण केसेस डिफरंट डिफरंट डिस्कस केलेले. केस वन काय म्हटलेलं, ज्यावेळी डेल्टा इज नॉट इक्वल टू झिरो, बरोबर आहे, देन युनिक सोल्युशन, देन युनिक सोल्युशन, ठीक आहे. सो ही गोष्ट आपण बघितली. ही आपण क्रॅमर्स रूल मध्ये म्हणजे मॅट्रायसेस सॉरी डिटर्मिनंटची मेथड बघितली क्रॅमर्स रूल मध्ये, ठीक आहे. सो अशा वेळी आपण काय करू शकतो, डेल्टा झिरो नाही तर आपण इकडे डिवाइड करू शकतो. त्याच्यामुळे काय होतं, एक्स इज इक्वल टू डेल्टा वन अपॉन डेल्टा अशाने एक्स मिळायचा, वाय मला डेल्टा टू अपॉन डेल्टा मिळायचा आणि झेड मला डेल्टा थ्री अपॉन डेल्टा यांनी भेटायचं. सो एक्स वाय झेड मला चार इक्वेशन, तीन इक्वेशन ज्यावेळी दिलेले असणार आहेत त्यावेळी तीन व्हेरिएबल मध्ये ज्यावेळी इक्वेशन दिले असेल एक्स वाय झेड मध्ये त्यावेळी 100% मला एक्स वाय झेड विचारले, म्हणजेच काय, तो एक पॉईंट असणार आहे ऑब्व्हियसली, तो विचारलाय. सो एक्स वाय झेड मला अशा पद्धतीने इथे भेटणार आहे. सो दिस शुड बी युनिक सोल्युशन विच कॅन बी ऑब्टेन्ड बाय डुईंग दिस थिंग, ठीक आहे. त्याच्यानंतर केस टू, केस टू मध्ये आपण काय बघितलं की डेल्टा जर झिरो आला, ओके, डेल्टा जर झिरो आला बट वन ऑफ डेल्टा वन डेल्टा टू अँड डेल्टा थ्री इज नॉट झिरो, इज नॉट झिरो, म्हणजे काय म्हणणं आहे की जर डेल्टा झिरो आला पण त्याच्यामध्ये पण काय झालं की मी ज्यावेळी डेल्टा झिरो आला मी चेक केलं की डेल्टा वन झिरो आहे का, तर येस आहे, डेल्टा टू झिरो आहे का, येस, पण डेल्टा थ्री चेक केल्यानंतर मला असं कळलं की डेल्टा थ्री झिरो नाहीये. मग अशा वेळी मला काय कळतं की सिस्टीम ऑफ इक्वेशन इज इन कन्सिस्टंट, इनकन्सिस्टंट इक्वेशन आहे, सिस्टीम आहे आणि सोल्युशन विल बी नो सोल्युशन, ठीक आहे, नो सोल्युशन, ठीक आहे. ही गोष्ट करणं गरजेचं आहे की नो सोल्युशन कधी येणार आहे. सो पहिलं तुम्ही डेल्टा इज इक्वल टू झिरो आल्यानंतर चेक करायचंय की डेल्टा वन डेल्टा टू डेल्टा थ्री काय झिरो येते का, नसेल तर मग काय मजा आहे. केस थ्री वॉज एन्जॉयबल, बरोबर आहे ना, जर डेल्टा झिरो आला आणि डेल्टा वन इज इक्वल टू डेल्टा टू इज इक्वल टू डेल्टा थ्री इज इक्वल टू झिरो, म्हणजे काय, सगळे भाई साहेब झिरो झाले, तर इथे मग काय कंडिशन अशी होते, एकतर इन्फिनाइट सोल्युशन असतील किंवा नो सोल्युशन असणार आहे, ठीक आहे, नो सोल्युशन, नो सोल्युशन. आता पहिली गोष्ट, नो सोल्युशन असेल तर त्याच्यासाठी मला काय होतं की मी तुम्हाला सांगितलं इक्वेशन आहेत ते बघा, पॅरलल प्लेन्स बनत असतील तर तुम्ही नो सोल्युशन लिहून टाका, अदरवाईज जर ते पॅरलल नाहीये तर मी काय करायचो, माझ्याकडे तीन इक्वेशन दिलेले आहेत, बरोबर, इक्वेशन वन इक्वेशन टू इक्वेशन थ्री, मी काय करणार की इक्वेशन एका ह्याच्यातल्या व्हेरिएबलला एक्स वाय किंवा झेडला मी काय बघणार लॅमडा, आणि दोन इक्वेशन चूज करणार, वन अँड टू चूज केलं, त्याच्यामध्ये लॅमडा टाकणार, त्या दोन इक्वेशनना मी सॉल्व्ह करणार, त्याच्यावरून मी वाय आणि झेड काढणार. जर एक्सला मी लॅमडा टाकला फॉर एक्झाम्पल, तर इथे एक्सच्या ऐवजी मी लॅमडा टाकणार, सॉरी, सो इथे वाय आणि झेड मी इथे फाईंड करणार, 100% मला इथे वाय झेड भेटेल, सो मला इथे आन्सर भेटणार आहे माझं. सो ही गोष्ट आपण बघितलेली, इन्फिनाइट सोल्युशन असेल त्यावेळी परिस्थिती काय करू शकतो, ठीक आहे. सो मॅट्रिक्स मेथड जी फायनल मेथड होती आपण त्याच्यामध्ये बघितलं की जर सिस्टीम कन्सिस्टंट असेल तर काय भेटायचं मला, युनिक सोल्युशन, ओके, किंवा मला सोल्युशन भेटायचं, ऍटलिस्ट वन सोल्युशन असं म्हणू शकतो, वन सोल्युशन असं भेटायचं. इनकन्सिस्टंट असेल तर, इनकन्सिस्टंट असेल तर नो सोल्युशन, ही गोष्ट मला माहिती आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण टाईम होते, होमोजिनियस अँड नॉन होमोजिनियस. आता होमोजिनियस सिस्टीमला आपण काय म्हणायचो की बी इज इक्वल टू झिरो असेल, आता हे माहिती आहे ना, एक्स इज इक्वल टू बी, ए म्हणजे एक मॅट्रिक्स झाला, एक्स म्हणजे व्हेरिएबल मॅट्रिक्स एक्स वाय झेड, आणि बी म्हणजे कॉन्स्टंट डी वन डी टू आणि डी थ्री, आठवते ना. मग जर डी वन डी टू अँड डी थ्री जर झिरो असेल तर त्याला आपण काय म्हणतो, होमोजिनियस म्हणायचो, अदरवाइज नॉन होमोजिनियस सिस्टम, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यानंतर आपल्याला माहिती होतं ट्रिव्हियल सोल्युशन, ओके, ट्रिव्हियल सोल्युशनला काय होतं, एक्स वाय आणि झेड सगळे काय असायचे झिरोला इक्वल, आणि नॉन ट्रिव्हियल मध्ये काय असायचं, नॉन ट्रिव्हियल मध्ये ऍटलिस्ट एक नॉन झिरो असायचा, म्हणजे काय की एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू झेड इज नॉट ऑल इक्वल टू झिरो, एक झिरो असू शकतो, दोन झिरो असू शकतात, पण तिन्ही झिरो नसू शकतात, ठीक आहे, ह्याच्या एक्झॅक्टली काय होतं, अपोजिट होतं, बाकी काही नाही, ठीक आहे. सो ही गोष्ट आपण मॅट्रायसिक्स मॅट्रिक्स मेथड मध्ये ही गोष्ट बघितली होती. आता ज्यावेळी आपण बघितलं होतं की बी ज्यावेळी झिरो असतो, बी ज्यावेळी झिरो आहे अँड डिटर्मिनंट ऑफ ए माझा जर नॉट इक्वल टू झिरो आला तर मला काय भेटणार आहे, ट्रिव्हियल सोल्युशन. आता ट्रिव्हियल सोल्युशन म्हणजे काय की एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू झेड इज इक्वल टू झिरो, मला हे सोल्युशन भेटणार आहे. नेक्स्ट जर माझा नॉट ए आला, आता हा फर्स्ट पॉईंट झाला, होमोजिनियस साठी झाला, बी इज इक्वल टू झिरो आला, जर झिरो आला तर मला काय भेटणार आहे की इन्फिनाइट सोल्युशन, इन्फिनाइट सोल्युशन ते काय, ट्रिव्हियल प्लस नॉन ट्रिव्हियल,
अशा टाईप मध्ये मला भेटणार. आता इन्फिनाइट सोल्यूशन साठी परत तेच, एक्स पैकी एखादा एक्स वाय झेड काहीतरी लॅम्बडा टाका, दोन इक्वेशन चूज करा, दोन इक्वेशन सॉल्व करा आणि तुमचं वाय आणि झेड असेल तो मिळवून घ्या. संपला विषय, त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे ज्यावेळी होमोजिनियस नसते म्हणजे नॉर्मल जसे आपण इक्वेशन बघतो तसे, त्याच्यामध्ये जर डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू झिरो आला तर मी काय करू शकतो, एक्स इज इक्वल टू ए इनवर्स ऑफ बी काढू शकतो. कारण मला माहिती आहे ना ए एक्स इज इक्वल टू बी, मी याला ए इनवर्सनी जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, प्री मल्टिप्लिकेशन आहे. सो आय विल राईट ए हियर ओनली, सो दिस विल बी नथिंग बट आय, सो आय इंटू एक्स विल बी एक्स इटसेल्फ, सो ए इनवर्स ऑफ बी. सो मला इथून हा एक्स म्हणजेच काय, एक्स वाय झेड आहे ना, सो इथे मी जरा काहीतरी केल्यानंतर मला अशा व्हॅल्यू भेटतील. सो एक्स दिस वाय दिस झेड दिस, संपला विषय. सो ज्यावेळी नॉन होमोजिनियस आहे आणि जर डिटर्मिनंट झिरोला इक्वल नाही आला तर थोडीशी प्रोसिजर 100% तुमची लेंथी असणार आहे, हे तुम्हाला मी मागे पण सांगितली होती गोष्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर जर जर मॉड ऑफ ए झिरो आला तर आता इथे काय होतं की एकतर नो सोल्युशन, बरोबर आहे, नो सोल्युशन किंवा इन्फिनाइट सोल्युशन. पण त्याच्यासाठी काय होतं की आपल्याला गोष्ट चेक करायची होती, ऍडजॉइंट ऑफ ए इंटू बी, ऍडजॉइंट ऑफ ए इंटू बी झिरो येतं की नाही येतं, ठीक आहे. सो जर नो जर नॉट इक्वल टू झिरो आलं तर मी काय म्हणू शकतो की भाई नो सोल्युशन आहे, ठीक आहे, नो सोल्युशन. पण जर बाय चान्स जर ऍडजॉइंट ऑफ ए इंटू बी जर झिरो आलं, जर झिरो आलं तर काय, इन्फिनाइट सोल्युशन आहे, बरोबर. आता इन्फिनाइट सोल्युशन फाईन कसे करायचे, परत तेच एक्स वाय झेड कुठला तरी एक लॅम्बडा टाकायचा, त्यातला दोन इक्वेशन चूज करायचे, कोण इक्वेशन म्हणतो लॅम्बडा टाकून सबस्टिट्यूट करायचा, सॉल्व्ह करायचे आणि तुमचं काय असेल तर वाय आणि झेड मिळवा, बरोबर आहे. मी शक्यतो झेड इज इक्वल टू लॅम्बडा टाकतो आणि मग एक्स आणि वाय फाइंड करतो, ठीक आहे. सो दिसताना ते कसं असतं, एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू आणि झेडची व्हॅल्यू तर ऑब्व्हियसली लॅम्बडा असणार आहे. आणि इन्फिनाइट सोल्युशन कसे असणार आहे, तर इन्फिनाइट सोल्युशन म्हणजे काय की भाई इथे ज्यावेळी लॅम्बडा ह्याच्या प्रत्येक ह्याच्यात लॅम्बडा इन टर्म्स ऑफ लॅम्बडाच असणार आहेत ह्या पण व्हॅल्यूज, बरोबर आहे. हा प्युअरली लॅम्बडा आणि ह्या व्हॅल्यूज इन टर्म्स ऑफ लॅम्बडा असतील. मग ज्यावेळी लॅम्बडाच्या तुम्ही व्हॅल्यूज टाकायला लागाल 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनाइट, तसे सोल्युशन चेंज होत जातील. सो दिस विल बी युअर इन्फिनाइट सोल्युशन, ठीक आहे. त्याच्यानंतर फायनल पॉईंट जो बघितलेला तो आपण एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन ईआरटी बघितला होता, बरोबर आहे. तुम्हाला सांगितलेलं की बा रो ट्रान्सफॉर्मेशन काय असतात, ही गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करून दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल पण दिले होते, ठीक आहे. सो बोर्डमध्ये जास्त करून ही कन्सेप्ट आपल्याला युज करायला लागते. सो मी ह्याच्यावर जास्त काही बोलणार नाही. तुम्ही मल्टिप्लाय करू शकता स्केलर एखाद्या रोला, दोन रो ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकता, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही इंटरचेंज करू शकता. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला मी आधी एक्सप्लेन करून झालेल्या आहेत. सो ईआरटी बद्दल काही फार डिस्कशन करणार मी. त्याच्यामध्ये ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं, जर एखादा मॅट्रिक्स वाढवला मी, ठीक आहे, जर वाढवलं जसं की हा ए वन बी वन सी वन लिहिला, ए टू बी टू आणि सी टू लिहिला, ए थ्री बी थ्री आणि सी थ्री लिहिला आणि हा डी वन डी टू डी थ्री, हा काय झाला, ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स झाला. अदरवाईज मी काय करू शकतो, ह्याला काय करायचं होतं मला फाइंड करताना, शक्यतो मी काय करायचो की हे सगळे झिरो आणण्याचा प्रयत्न करायचो, म्हणजे ए वन बी टू आणि सी थ्री मी तसेच ठेवण्याचा प्रयत्न करायचो आणि हे झिरो 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 हे झिरो झिरो झिरो, म्हणजे काय व्हायचं, ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स असल्यामुळे काय होऊन जायचं की हा डी वन डी टू आणि डी थ्री आहे, बरोबर आहे. मग हा याला कम्पेअर व्हायचा, हा याला, हा याला, मला डायरेक्टली माझ्या व्हॅल्यूज भेटून जायचं, ठीक आहे. ही गोष्ट आपण बघितली होती, पण ठीक आहे, त्याच्याबद्दल काही मी फार डिस्कशन नाही करणार. कारण कसं आहे की ऑलरेडी आपण त्याच्याबद्दल भरपूर बोललेलो आहे, त्याच्यावरती प्रॉब्लेम सोडून बोर्डच्या लेवलला एक मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे, ठीक आहे. सो एवढं होपफुली समजलं असेल, रिव्हिजन झालेलं आहे तुमचं चांगलं असं मी म्हणेन. फक्त ते ऍडजॉइंटच्या प्रॉपर्टीज आहेत त्या बघून घ्या, मी त्या परत परत नाही सांगणार, कन्फ्युजन होतं आणि मग ते मला कमी करायचं, तुमच्या ह्याच्यात तो राडा नाही घालायचा मला कुठल्या बाबतीत. सो ऍडजॉइंटच्या प्रॉपर्टीज आहेत तेवढ्या तुम्ही तुमच्या करून घ्यायच्यात आणि हे सगळं क्लिअर झालं असेल तर 100% आपण आपल्या प्रॉब्लेम साईडला तयारी करणार आहे, सुरू करायचं, ठीक आहे. चलो बघूया आपण, चला सुरू करूया. आता ऑब्व्हियसली लक्षात घ्या, ऍडव्हान्स या 10 प्रॉब्लेम मी एकत्र डिस्कस नाही करू शकत, त्याला 3 तास पण कमी पडतील समजवायचा, कारण कसं आहे सोडवणं वेगळं आहे आणि एक्सप्लेन करण्यात भरपूर वेळ जातो, लक्षात ठेवा. सो जेवढे 2-3 प्रॉब्लेम होतील तेवढे मी घेणार आहे. सो क्वेश्चन नंबर 1 बघायला सुरुवात करूया. लेट एम हा 2020 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. बी अ 3x3 इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स, ओके, विथ रिअल एंट्रीज, ओके, अँड आय बी 3x3 आयडेंटिटी मॅट्रिक्स, ओके, आयडेंटिटी मॅट्रिक्स. इफ एक कंडिशन दिले, एम इनवर्स इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ एम, ठीक आहे. इफ एम इनवर्स इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ एम, देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू, विच of the following
इज ट्रू. ठीक है, सो मल्टी डायरेक्ट क्वेश्चन आहे, सो ऑप्शन्स लिहून घेऊया. एम इज इक्वल टू आय, देन द सेकंड ऑप्शन आहे एम डिटर्मिनंट ऑफ एम, डिटर्मिनंट ऑफ एम इज इक्वल टू वन. थर्ड आहे एम स्क्वेअर इज इक्वल टू वन, आणि फोर्थ आहे एडजॉइंट ऑफ, ठीक आहे, एडजॉइंट ऑफ एम स्क्वेअर इज इक्वल टू एडजॉइंट ऑफ एम चा होल स्क्वेअर इज इक्वल टू आय असं दिलेलं आहे. ठीक आहे, सो आता एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे मल्टी करेक्ट क्वेश्चनला तुम्हाला प्रत्येक गोष्ट इथे स्वतःला चेक करून बघावी लागणार आहे की भाई बरोबर आहे की नाही आहे. ठीक आहे, सो त्याच्यासाठी एक एक ऑप्शनला चूज करायला पर्याय पहिला सुरुवात करूया. लेट अस चेक दिस ऑप्शन. ठीक आहे, कंडिशन दिली आहे एम इनवर्स इज इक्वल टू एडजॉइंट ऑफ एम. आता आपल्याला ए इनवर्सची सवय आहे किंवा ए ची सवय आहे, त्याच्याऐवजी एम लिहिलेलं आहे. मी काय करतो, दोन्ही साईडला मॉड घेऊन टाकतो. ओके, लेट अस टेक मॉड, कारण मला एक कंडिशन माहिती आहे. आता याला मी असं लिहू शकतो ना वन अपॉन एम, कारण मला इनवर्सची गोष्ट माहिती आहे. आणि ह्याला काय येणार आहे एम इन टू, दोन एडजॉइंट एम म्हटल्यावर एम मायनस वनचा काय झाला, स्क्वेअर झाला. बरोबर आहे, प्रॉपर्टी मगाशी सांगितलं होतं बघा. ठीक आहे, सो आता थ्री बाय थ्रीचा जर मॅट्रिक्स दिलाय तर 100 किती झालं, हे किती झालं 3/1 स्क्वेअर, म्हणजे हे किती झालं, इथे झालं 4, म्हणजे 2 स्क्वेअर ना, म्हणजे हे झालं मॉड ऑफ एम रेज टू 4. मग हे 1 अपॉन मॉड ऑफ एम इज इक्वल टू एम रेज टू 4, म्हणजे 1 किती झालं, मॉड ऑफ एम रेज टू 5. बरोबर आहे, म्हणजेच मॉड ऑफ एम इज इक्वल टू 1. सो दिस इज ट्रू. बरोबर आहे, दिस इज ट्रू. सो पहिला ऑप्शन येस, इट इज करेक्ट. सो बघा, प्रॉपर्टी वरती जर तुमचा कमांड मजबूत असेल, इफ यू आर गुड एट प्रॉपर्टीज यू कॅन सॉल्व एनी ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे, लेट अस चेक नेक्स्ट डिटर्मिनंट एम इज इक्वल टू 1 येते का बघूया. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये चेक करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, एक प्रॉपर्टी होती बघा, एडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू दिस एन मायनस 2 इन टू ए. ठीक आहे, सो नसेल लक्षात तरी प्रॉपर्टी पाठ करून ठेवायची. ठीक आहे, आता मी काय करतो, एम इनवर्स इज इक्वल टू एडजॉइंट ऑफ एम, हे मला दिलेलं आहे, दे हॅव गिव्हन मी दिस थिंग. मी याला काय करू शकतो, ह्याच्यावरून मी ही प्रॉपर्टी जर लिहायचं म्हटलं तर हे तर एम इनवर्स राहू द्या. ह्याच्यावरून काय येणार आहे की ए रेस टू 3 - 2, म्हणजे काय येणार आहे की एम रेस टू 3 - 2 म्हणजे 1. ओके, आणि हा एम इथे आला. बरोबर आहे, नाव दिस इज अ थिंग. मी काय करतो, एम मी याला प्री मल्टीप्लाय करतो, लेटेस्ट मल्टीप्लाय बाय एम. आता एम मी प्री मल्टीप्लाय केल्यानंतर काय होणार आहे की दिस बघूया, हे तर 1 होऊन जाईल. बरोबर आहे, दिस विल बी 1. बरोबर आहे ना, बरोबर, हे झालं एम. सो इथे एम इंटू एम झालं, सो डेफिनेटली हे किती झालं आय, आणि हे किती झालं एम स्क्वेअर. ओके, सो कठीण काही नाही आहे बघा, ह्याच्यामध्ये डिफिकल्ट काही नाही, कारण मॉड ऑफ एम आपण आधीच काढलेली आहे व्हॅल्यू. ठीक आहे, सो आपण मॉड ऑफ एम 1 काढलेलं आहे इथे, सो 100% 1:2 इथे 1 येणार आहे, आणि हा एम तसाच राहिला, आणि मी एक प्री मल्टीप्लाय केलेला एम हा आहे, सो हा एम स्क्वेअर इज इक्वल टू वाय. सो सेकंड ऑप्शन इज ऑल्सो करेक्ट. आता सेकंड ऑप्शन करेक्ट आला म्हणजे थर्ड ऑप्शन करेक्ट असणार आहे का, तर हे बघायचं आपल्याला. बरोबर आहे, आता सॉरी सेकंड नाही, हा थर्ड ऑप्शन माझ्या होत्या, थर्ड आहे ना, हा करेक्ट आला. ठीक आहे, हा करेक्ट आला, एम स्क्वेअर इज इक्वल टू 1, आणि हा तर करेक्ट असणारच ऑब्विसली, कारण काय आहे की जर डिटर्मिनंट म्हणजे काय मॉड ऑफ एम इज इक्वल टू 1 आलेला आहे तर 100% तो करेक्ट असणार आहे. ओके, सो एम इज इक्वल टू 1 नाही भेटला मला, सॉरी मॉड ऑफ एम इज इक्वल टू 1 भेटला, सो दिस अँड दिस इज व्हेरीफाईड. आता एम इज इक्वल टू आय हे काय मला इथे बघायला नाही भेटलेलं कुठे, सो आय विल लिव्ह दॅट थिंग, बट आफ्टर दिस आय गेट दिस, आय गेट दिस. ओके, नाव आय विल चेक फॉर दिस कंडिशन. सो पहिल्या कंडिशनला तर येणार नाही 100%. आता बघा, आपल्याला एक गोष्ट त्यांनी काय दिली की एम इनवर्स दिलेला आहे, मग आता एम इनवर्स होत मी एक असं लिहू शकतो. बघा मी काय करतो की आत्ता जेवढ्या आपण प्रॉपर्टी इथे घेतल्या, मी लिहितो एडजॉइंट ऑफ एम इज इक्वल टू आय इन टू एडजॉइंट ऑफ एम. ठीक आहे, असं लिहू शकतो. बरोबर आहे, आय कॅन राईट इन दिस वे, हे मी करू शकतो. आता तसं असेल, ओके, जस्ट विल गो फॉर द नेक्स्ट पेज, कारण इथे जागा नाही पूर्ण. ओके बघा, सो आता एम स्क्वेअर इज इक्वल टू आय जर मला भेटलेला आहे तर मी काय लिहू शकतो, एम इन टू एम इज इक्वल टू आय. बरोबर आहे, आता मी काय करतो, ह्याला एडजॉइंट मी मल्टीप्लाय करतो, पोस्ट मल्टीप्लाय करतो, एडजॉइंट ऑफ एम मी याला मी काय करतो, पोस्ट मल्टीप्लाय, एडजॉइंट ऑफ एम. आता ह्याचा मला आन्सर माहित आहे, ह्याचं काय येणार आहे, एम इन टू मॉड ऑफ एम इन टू आय. बरोबर आहे, ह्याचा आन्सर ऑब्विसली आय इन टू एनिथिंग इज नथिंग बट दॅट एनिथिंग इट सेल्फ. ह्याला मला माहिती आहे ह्याचे व्हॅल्यू 1 आहे, सो 1 इन टू दिस इन टू दिस, फायनली एम इज इक्वल टू काय येणार आहे, तुमचं एडजॉइंट ऑफ एम. ठीक आहे, आता हे मिळाल्यानंतर मी काय करतो, पुन्हा एडजॉइंट ऑफ एम ने मल्टीप्लाय करतो, सो एडजॉइंट ऑफ एम इन टू एम इज इक्वल टू एडजॉइंट ऑफ एम चा होल स्क्वेअर. बरोबर आहे, आता हे शेवटी पुन्हा काय झालं, इथे येऊन येऊन काय होणार आहे की दिस इन टू आय इज इक्वल टू एडजॉइंट ऑफ एम चा होल स्क्वेअर. आता हे पुन्हा काय झालं, हे झालं आय, कारण की ह्याची व्हॅल्यू 1 आहे, आणि झालं इक्वल टू एडजॉइंट ऑफ एम चा होल स्क्वेअर.
सो इफ यू लुक ऍट ऑप्शन नंबर 4, दॅट इज ऑल्सो करेक्ट. लक्षात घ्या, याच्यामध्ये तीन ऑप्शन करेक्ट निघाले माझे. सो डेफिनेटली ऍडव्हान्सचा क्वेश्चन तुम्हाला मेन्सच्या हिशोबाने असं सोडून नाही चालणार. आता ह्याच्यामध्ये काय आहे, मेन्सच्या वेळी मुद्दाम प्रॉब्लेम का नाही घेतलं, कारण की सॉल्विंगच्या वेळी डाऊट सेशनमध्ये मी मेन्सचे प्रॉब्लेम डिस्कस केलेलेच आहेत, पण ह्याच्यावरती फोकस मी का करतोय, तर ऍडव्हान्सच्या प्रॉब्लेममध्ये आता बघा, हे तुमचे तीन डिफरंट डिफरंट प्रॉब्लेम होऊ शकतात मेन्समध्ये. हा जो एकच प्रॉब्लेम आहे ना, हे तीन डिफरंट डिफरंट प्रॉब्लेम्स होऊ शकतात मेन्समध्ये. सो ही गोष्टीची काळजी तुम्ही घ्या थोडीशी, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो भारी क्वेश्चन आहे धर्मानंतर, आणि तो बघायला पण भीतीच वाटते. बघा, लेट एक्स इज इक्वल टू बिलॉंग्स टू आर आणि पी काय दिलंय. क्वेश्चन लिहायला जवळजवळ 1-4-5 मिनिटं जातील. ओके, 0, 2, 2 हा क्वेश्चन जायला जमला ना, म्हणजे आफ्टर आय राईट द क्वेश्चन अँड इफ एनी वन डेअर्स टू सॉल्व्ह इट अँड इफ यू गेट्स इट करेक्ट, तर भाई तुम्ही मॅट्रिक्सचा कुठलाही क्वेश्चन सोडवू शकता. कुठलाही म्हणजे कुठलाही, मग तो आय आय टी वाले काही देऊ दे, काय फरक नाही पडत. ओके, सो इफ यू कॅन सॉल्व्ह दिस यू कॅन डू इट. एक कंडिशन दिली आहे, आर इज इक्वल टू पी क्यू पी इनवर्स, ठीक आहे, आणि विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट और आर करेक्ट दिले, ठीक आहे. आता ऍडव्हान्स क्वेश्चन मध्ये थोडंसं काय आहे की करेक्ट विचारलं की इनकरेक्ट, ह्याचं थोडंसं एक आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कधी कधी काय होतं की ते लोक विचारतात विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट, आणि आपण मेहनत घेऊन तीन करेक्ट सॉल्व्ह करतो आणि आपण आन्सर लिहितो येस ए बी सी इज करेक्ट अँड डी आपण जो ऑप्शन खरा हवे होता इनकरेक्ट वाला डी तोच लिहित नाही, बरोबर आहे. सो एक बघा, पहिला काय दिलाय, डिटर्मिनंट ऑफ आर इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 2xx त्यानंतर 0, 4, 0 त्यानंतर xx5, ठीक आहे, +8 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर, ठीक आहे. मी चार ऑप्शन लिहित नाही कारण चारही ऑप्शन असेच मोठे मोठे दिलेले आहेत. सो एक एक ऑप्शन आपण इथे टॅकल करण्याचा प्रयत्न करूया. आता बघा इथे काय दिलंय त्यांनी की डिटर्मिनंट ऑफ आर, आर आपल्याला अशा कंडिशनला दिलाय इज इक्वल टू दिस थिंग, ठीक आहे. आता हे जर दिलेलं असेल तर ह्यालाच आपण सुरुवात करूया सोडवायला, बरोबर आहे. मी डिटर्मिनंट ऑफ आर लाच घेतो सोडवायला, पी क्यू पी इनवर्स आहे. आता मला माहितीये की डिटर्मिनंट तुम्ही ह्यांना डिफरंट डिफरंट लिहू शकतो, बरोबर आहे. आता डिफरंट लिहिल्यानंतर हे स्केलर क्वांटिटीज आहेत, सो आय कॅन क्लब देम, बरोबर. स्केलर क्वांटिटीज आहेत म्हटल्यावर मी त्यांना काय करू शकतो, क्लब करू शकतो, कारण की एक स्केलर नंबर आहे ना तो. सो लेट अस क्लब दिस थिंग्स, ह्याला बाजूला ठेवूया. सो दिस विल बी आय नथिंग बट दिस, सो डेफिनेटली क्यू झाला, म्हणजे आर कशाशी इक्वल असलं पाहिजे क्यू सोबत. मग इथे आल्यानंतर ना पोरं पटकन आन्सर लिहून टाकतात की यस दिस इज रॉंग, कारण काय की त्यांनी प्रॉपर क्वेश्चन वाचलेलंच नाहीये. ते काय म्हणणार की अरे डिटर्मिनंट ऑफ आर ह्याला इक्वल 100% असणारच आहे, कारण की इथे काय दिलेलं आहे की शुड बी इक्वल टू दिस, असं होऊ शकत नाही. आपण म्हणणार हे जनरली आपल्या इथं आन्सर असणार आहे की भाई डिटर्मिनंट ऑफ आर ह्याला कसं इक्वल असेल. पण इथे बघा जरा गोष्ट, 2xx आहे, 0, 4, 0 आहे, पण xx आणि 6 च्या ऐवजी इथे 5 आहे. सो दिस इज नॉट अ मिस्टेक, हे प्रिंटिंग किंवा टायपिंग मिस्टेक नाही आहे किंवा मी मिस्टेक केलेली नाही इथे, दिस इज गिव्हन ॲज इट इज. मग असं जर दिलेलं असेल तर यू नीड टू सॉल्व्ह दिस थिंग, यू नीड टू ऍड 8 इन टू दिस, यू नीड टू सॉल्व्ह दिस थिंग, कारण तुमचं डिटर्मिनंट ऑफ आर कशाला इक्वल आलेला आहे, तर डिटर्मिनंट ऑफ क्यू ला. मग ह्याची व्हॅल्यू काढा, हे सॉल्व्ह करा, आणि मग यू कॅन कमेंट एनिथिंग, ठीक आहे. सो इफ यू वॉन्ट टू सॉल्व्ह दिस यू कॅन सॉल्व्ह इट. बघा कसं येणार आहे, क्यू काय आहे आपला 2xx 0, 4, 0, xx आणि 6. ओके, यू सॉल्व्ह दिस डिटर्मिनंट यू विल गेट समथिंग 48 - 4x² असं काहीतरी मिळणार आहे तुम्हाला, ठीक आहे. सो यू कॅन सॉल्व्ह दिस थिंग. हा क्यू आहे म्हणजे डिटर्मिनंट ऑफ क्यू आहे तोज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ आर आहे, आपण आत्ताच प्रूव्ह केलं. अँड वेन यू सॉल्व्ह दिस डिटर्मिनंट, हा जेव्हा डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व्ह कराल ना, त्यावेळी तुम्हाला असं काहीतरी मिळणार आहे 40 - 4x² + 8, हा 8 तसाच राहणार आहे. सो हे काय झालं शेवटी 48 - 4x². सो हे बघा, हा सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला हा पार्ट मिळेल आणि हा 8 कॅरी फॉरवर्डेड आहे. सो फायनली काय भेटलं, डिटर्मिनंट हा सॉल्व्ह केल्यावर 48 - 4x² आणि हे पण काय भेटलं 48 - 4x². सो डेफिनेटली दिस इज इक्वल, सो माय ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. लक्षात घ्या, इथे हे ऍडव्हान्स आहे क्वेश्चन, आहे काय कॉमेडी नाही झालेली आहे. डेफिनेटली तुमच्या इथे म्हणतात ना दम काढल्याशिवाय ते काय दम घेणार नाही, शांत घेणार नाही. ओके, सो सेकंड ऑप्शन बघा काय दिलंय, फॉर एक्स इज इक्वल टू 1 देअर एक्झिस्ट अ युनिट वेक्टर, युनिट वेक्टर ए आय प्लस बी जे प्लस गॅमा के. ओके, बीटा आहे, अल्फा अल्फा बीटा गॅमा दिले काय, हां अल्फा बीटा गॅमा के, ठीक आहे. फॉर विच आर इज इक्वल टू अल्फा, सॉरी आर इंटू दिलंय, आर इंटू अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू 0, 0, 0, ठीक आहे. काय दिलंय बघा, फॉर एक्स इज इक्वल टू 1, म्हणजे त्यांनी काय सांगितलं, एक्सची व्हॅल्यू जर मी 1 घेतली, इफ एक्स इज इक्वल टू 1
देर एक्झिस्ट अ युनिट वेक्टर, म्हणजे हे युनिट वेक्टर एक्झिस्ट करतो फॉर दिस कंडिशन, इफ दिस कंडिशन इज ट्रू. मग आता मी काय करतो की आर ला मी अज्युम करतो, लेट अस अज्युम आर ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू ए थ्री बी थ्री आणि सी थ्री. लेट अस अज्युम दिस, लेट अस राईट दिस अल्फा बीटा अँड गॅमा, लेट अस राईट दिस झिरो झिरो अँड झिरो. मला एक गोष्ट ह्याच्यावरून कळली पाहिजे, दिस इज नथिंग बट बी इज इक्वल टू झिरो, सो दिस इज होमोजिनियस इक्वेशन. बरोबर आहे, दिस इज नथिंग बट माय होमोजिनियस इक्वेशन. अँड फॉर होमोजिनियस इक्वेशन डी वन इज इक्वल टू डी टू इज इक्वल टू डी थ्री इज इक्वल टू झिरो. बरोबर आहे, आता ते स्मॉल डी वन लिहा नाही तर कॅपिटल डी वन लिहा, फरक पडत नाही. ओके, सो इफ दिस इज ट्रू, इफ दिस इज ट्रू अँड इफ आय कन्सिडर दॅट ओके डिटर्मिनंट ऑफ दिस, ओके डिटर्मिनंट ऑफ दिस आपण कशाला लिहिणार आहे, दिस इज इक्वल टू व्हॉट आर. आता ह्याला मी डी म्हणतोय ना डी, मग शेवटी काय झालं, डिटर्मिनंट ऑफ डी विल बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ आर. बरोबर, विल बी इक्वल टू 48 मायनस 4x स्क्वेअर. कारण काय, हा मी डी पकडणार ना, इफ दिस इज माय डी देन डी वन काय असणार आहे माझा, डी वन असा असेल ना, डी वन विल बी 0 0 0, इथे बी वन सी वन बी टू सी टू आणि बी थ्री सी थ्री. बरोबर ना, हा डी वन डी टू ला तुमचं काय असेल, झिरो मध्ये मध्ये येईल आणि हे दोन तसेच राहतील. डी थ्री ला काय होईल, फायनलला 0 0 जाईल. बरोबर ना, ही गोष्ट मला वाटतं तुम्हाला क्लिअर असावी. मग हा जर डी आहे तर मी ह्याला आर म्हणूनच लिहिले ना, म्हणजे आर एन डी काय इक्वल झाले. मग ह्याचं डिटर्मिनंट किती आहे, 48 मायनस 4x स्क्वेअर. जर 48 मायनस 4x स्क्वेअर आहे आणि मला ते म्हणतात x इज इक्वल टू 1 घ्या, तर 100% माझा डिटर्मिनंट इक्वल टू 0 होणारच नाही. बरोबर आहे, 100% ही गोष्ट ट्रू आहे. जर डिटर्मिनंट इक्वल टू 0 नाही आहे तर मला एक गोष्ट कळते, अल्फा मी कसा काढू शकतो, डी वन अपॉन डी, बीटा मी कसा काढू शकतो, डी टू अपॉन डी, आणि गॅमा कसा काढू शकतो, डी थ्री अपॉन डी. पण हे सगळे तर 0 आहेत, म्हणजे अल्फा 0 झाला, बीटा 0 झाला आणि गॅमा पण काय झाला, 0. सर अल्फा बीटा गॅमा 0 झाले तर 0 आय प्लस 0 जे प्लस 0 के हे जे काय आहे, हा वेक्टर काही युनिट वेक्टर नाही आहे, दिस विल बी अ नल वेक्टर. बरोबर आहे, म्हणजेच काय झालं, सेकंड ऑप्शन इज इनकरेक्ट. ओके, सेकंड ऑप्शन इज डेफिनेटली इनकरेक्ट. बघा, वाटतं आपल्याला की चलो ह्याच्यात काय नाही, दम नाही या क्वेश्चन मध्ये, म्हणजे क्वेश्चन मध्ये दम नाही असं नाही, आपल्याला आपली हालत खराब होऊन जाते क्वेश्चन बघितल्यावर, पण तरी सुद्धा बघा इट वॉज इनकरेक्ट. ओके, त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन बघा, देअर एक्झिस्ट अ रियल नंबर, अ रियल नंबर एक्स सच दॅट पी क्यू इज इक्वल टू क्यू पी. ठीक आहे, आता जनरली आपण आहे ना, हे आपल्याला माहिती आहे दिस इज नॉट इक्वल, पण याचा अर्थ असा होत नाही की भाई डायरेक्ट लिहून टाकलं असं नाही करू शकत. ठीक आहे, सो आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, पहिली गोष्ट की आपण इथे मॅट्रिक्स लिहून घ्यायचे दोन्ही. ठीक आहे, सो हे लिहिले 1 1 1, हा काय 0 2 2, हा काय 0 0 3, त्याच्यानंतर मी इथे लिहिला 2 x x 0 4 0, त्याच्यानंतर काय x x 6 x x into 6 इज इक्वल टू, आता पी क्यू चा क्यू पी लिहून टाका, म्हणजे हा पहिला 2 x x 0 4 0 x x 6 आणि हा फायनली 1 1 1. बरोबर ना, 0 2 2 आणि 0 0 0 आहे माझा, जे लोक माझ्या क्लासमधले नाही त्यांनी बघतात त्यांच्यासाठी सवय नाही तुम्हाला माझी म्हणून. ओके, सो नाऊ आय कॅन मल्टिप्लाय, पण आता ऍडव्हान्स मध्ये तर ऑब्व्हियसली कुठल्याही परीक्षेला आपल्याला टाइम महत्वाचा आहे. सो वी विल व्हॉट वी विल डू, आपण ना हा एलिमेंट कॅल्क्युलेट करूया, वी विल कीप दिस ऑल एलिमेंट्स. ओके, विल जस्ट कॅल्क्युलेट सेकंड एलिमेंट, दोन्ही घरचा आपण सेकंड एलिमेंट कॅल्क्युलेट करूया, बाकी सगळे एलिमेंट्स आहेत ना आपण तसेच ठेवून देऊ, त्याची कॅल्क्युलेशनची गरज नाही, यू कॅन डू दिस थिंग. सो बघा, 2x हा 2x म्हणजे सॉरी 1x, 2x प्लस 4 असं झालं कुठेतरी, बरं 2x प्लस 4 आलं, हा झाला 2x प्लस 4. नाऊ दिस थिंग, हा आणि याला मल्टिप्लाय करा, 2 x आणि 0 म्हणजे 2 प्लस 2x आहे. बरोबर, 2 प्लस 2x आपण म्हणू शकतो 2x प्लस 2 झालं आहे, 2x प्लस 2. सो इथेच कळतंय हे आणि हे इक्वल नाही म्हटलं संपलाच विषय. हे काय, 2x प्लस 4 इज इक्वल टू 2x प्लस 2, म्हणजे हे गेलं तर 4 इक्वल टू 2, हे शक्यच नाहीये, दिस इज रॉंग. सो डेफिनेटली दिस इज इनकरेक्ट ऑप्शन. ओके, आणि लास्ट बघूया, चला, फॉर x इज इक्वल टू 0 इफ आर इज आर इन टू ए सॉरी 1, हा सगळ्यात लंबी आहे, 1 ab इज इक्वल टू 6 इंटू 1 ab. ओके, देन ए प्लस बी इज इक्वल टू 5. ठीक आहे, सो द क्वेश्चन इज डिमांडिंग लॉट ऑफ थिंग्स हियर. तुम्हाला ना ही गोष्ट प्रूव्ह करायची आहे आणि मग ए आणि बी च्या व्हॅल्यू काढायचे आणि मग सांगायचं की बाबा ए प्लस बी 5 येतंय का, तर त्याच्यासाठी आहे ना थोडस तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन भरपूर होणार. सो एक्स 0 टाकल्यानंतर आर मॅट्रिक्स काय होणार आहे माझा, 0 2 2. ठीक आहे, 0 2 2, त्याच्यानंतर 0 0 3, त्याच्यानंतर
हा वन ए बी आहे, ठीक आहे. सो आर मला माहिती आहे, आर इज इक्वल टू व्हॉट, पी क्यू पी इनवर्स, ठीक आहे. सो त्याच्याने मी आर काढण्याचा प्रयत्न करतो, कारण एक्स मला आता सापडलेला आहे, बरोबर आहे, 040006. पण पी इनवर्स काय, मी पी इनवर्स इथे काढलेला आहे, कारण काय तेवढा वेळ मला घालवायचा नाही आहे, मला लेक्चरची लेंथ वाढवायची नाही आहे, नाहीतर मग तो तुमचा पण इंटरेस्ट निघून जातो. सो आय हॅव रिमूव्ह दिस, सो आय विल राईट इट डाऊन. सो हा इनवर्स आहे, यू कॅन व्हेरीफाय फॉर युअर सेल्फ. सो हा इनवर्स येतो. सो हे सगळं केल्यानंतर तुम्हाला आर असा काहीतरी भेटणार आहे, 2 1 2/3, 0 4 4/3, 0 0 6. हा आर आला, ठीक आहे. आता दिस इन टू दिस ही कंडिशन दिली ना, वन ए बी इज इक्वल टू हे काय येणार आहे, 6 6 a आणि 6 b, बरोबर आहे. सो स्टार्ट मल्टिप्लाइंग. सो मी काय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं 2, ओके, सो 2 a नाही फक्त 2, त्यानंतर काय झालं, a प्लस 2/3 b इज इक्वल टू 6, आणि हे काय केलं मी इथे, 4 a प्लस 4/3 b इज इक्वल टू 6 a, ठीक आहे. सो सॉल्व दिस इक्वेशन, यू विल गेट युअर व्हॅल्यूज, a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 3. सो डेफिनेटली a प्लस b विल बी इक्वल टू 5. सो दिस ऑप्शन, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट, ठीक आहे. सो बघा, 4 पैकी 2 ऑप्शन करेक्ट आले, 2 ऑप्शन रॉंग आले. सो ही गोष्ट तुम्हाला क्लिअर करून घ्यायला हरकत नाही, सोडवायला पण काही हरकत नाही, ओके. सो मला वाटतं एवढं मोर दॅन इनफ आहे, कारण कसं आहे, 1.5 तासाचं लेक्चर टाकणं म्हणजे ते तुमचा पण इंटरेस्ट जातो, आणि मी ऑब्व्हियसली हे लेक्चर शेवटचं लेक्चर आहे, पण ह्याच्या आधीच्या डाऊट सेशनमध्ये तुमचे मेनचे प्रॉब्लेम मी डिस्कस करून झालेले असणार आहे. हा वेन्सडेचा लेक्चर असणार आहे तुमचा, बट मंडे ट्युजडेला डेफिनेटली तुमचे काय असणार आहे की मेन्समधले किंवा एखाद दुसरा ॲडव्हान्सवरचा पण क्वेश्चन मी तुमचा त्याच्यात डिस्कस करणार आहे. सो मी इथे इन्कॉर्पोरेट नाही करत आहे. मेन माझं मोटिव होतं की तुमचं एका ह्याच्यात पूर्ण मॅट्रायसेसचं रिव्हिजन होणं, आणि हे दोन प्रश्न अतिशय भारी वाटले मला की जे गेल्या वर्षीचं अगदी ॲडव्हान्समध्ये आलेलं आहे, 2020 ॲडव्हान्समध्ये आलेला एक प्रश्न आणि 2019 ॲडव्हान्समध्ये आलेला प्रश्न, हे दोन मला घ्यायचे होते म्हणून मी घेतले. कारण कसं आहे की वर्किंग कसं होतं, ॲडव्हान्समध्ये मॅट्रायसेसचं वर्किंग कसं होतं, तर ते समजवण्यासाठी हे क्वेश्चन मी घेतले होते, ठीक आहे. सो चलो आपण थांबवूया. ऑब्व्हियसली तुमचे अजून ऍडव्हान्सचे क्वेश्चन आधीच्या डाऊट सेशनमध्ये झालेले असणार आहेत. सो आपण नाही म्हटलं तरी 70 ऍडव्हान्सचे क्वेश्चन आणि बरेचसे मेन्सचे क्वेश्चन डिस्कस करून झाले. सो मॅट्रायसेस इज कम्प्लिटेड. येणाऱ्या संडेला मॅट्रायसेसवरती टेस्ट असणार आहे, भले उद्यापासून कॅल्क्युलस सुरू होतोय, लक्षात घ्या, मजा मस्तीचे दिवस संपले, कॅल्क्युलस इज व्हेरी सिरियस, सो यू टेक इट व्हेरी व्हेरी सिरियसली, लक्षात ठेवा. सो ते व्यवस्थित अभ्यास करायचा आहे त्याचा, पण संडेच्या टेस्टवर त्या कॅल्क्युलसच्या अभ्यासाचा इफेक्ट पडता कामा नाही, अभ्यास मॅनेज करायला शिका. मला संडेच्या टेस्टमध्ये 100 out of 100 सुद्धा मॅट्रायसेसमध्ये बघायला भेटले तर काही वेगळी गोष्ट वाटणार नाही, ठीक आहे. सो त्याच्यासाठी प्रयत्न करूया, बघू. आय एम होपिंग फॉर समवन टू गेट 100 out of 100 इन मॅट्रायसेस, पण हेच टॉपिक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या लेवलचे मार्क मिळवू शकता, ओके. सो चलो, बेस्ट ऑफ लक फॉर युअर संडेज एक्झाम. डेफिनेटली आय विल बी देअर विथ यू अप टिल एव्हरी टॉपिक. मी प्रत्येक म्हणतात ना, सॅटर्डेच्या लेक्चर नंतर पण तुम्हाला ही गोष्ट समजवणार आहे, पण तरी सुद्धा कसं आहे की आजपासून तुमचा एक नवीन एक असं म्हणू शकतो आपण फेज सुरू होतोय, तो कॅल्क्युलसचा आहे. सो मी त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक देईन, कारण तो समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे, आणि 70% तुमची 12वी कॅल्क्युलसच आहे, बाकी काही नाही, ओके. सो उद्यापासून व्यवस्थित लक्ष द्या, सिरियसली घ्या. आज पण घे, आत्तापर्यंत घ्यायलाच पाहिजे सिरियसली, पण ज्यांनी आजही घेतलेलं नसेल, आजपर्यंत सिरियस घेतलं नसेल, तर त्यांनी पुढच्या गोष्टी सिरियसली घ्यायला हव्या, ओके. सो चलो, हियर ऑफिशियली वी एंड अवर टॉपिक ऑफ मॅट्रायसेस. वी हॅव कम्प्लिटेड एव्हरी पॉईंट, वी हॅव डिस्कस इच अँड एव्हरी पॉईंट इन डिटेल. टू मेनी प्रॉब्लेम्स, ॲडव्हान्स पण क्वेश्चन, मेन्स पण क्वेश्चन, डाऊट सेशनमध्ये पण भरपूर क्वेश्चन बघतोय आपण, आणि त्याच्यावरती आपण रिव्हिजन पण घेऊन झालेलं आहे. सो जे आपण कंटिन्यू करतो एका टॉपिकसाठी, ते सगळे चेकबॉक्स आपण टिक करून झालेले आहेत. सो टुमारो विल बी स्टार्टिंग अ न्यू टॉपिक, that is functions and graph. Chalo, till then, come for doubt session, okay, bye.